व्हॉईस ठीक आहे आवाज वगैरे सगळं ठीक आहे बघा आपण ऑलमोस्ट दोन तीन सिस्टीम्स क्लिअर केलेल्या आहेत त्यासंबंधी आज आपण काय प्रश्न सोडवणार म्हणजे जास्तीत जास्त प्रॅक्टिस करून घेण्याचा आपला उद्देश आहे जरी आपण तो पूर्ण सिलेबस कव्हर करू शकलो नाही तरी पण मधामधामध्ये आपल्याला प्रश्न सोडवणं खूप आवश्यक आहे विज्ञान विषयामध्ये प्रॅक्टिस इज मोस्ट इम्पॉर्टंट कारण काही गोष्टी एवढ्या आपल्याला डिटेल माहीत असतात पण त्या वेळेवर आठवतीलच याची काही गॅरंटी नाही जसं की ब्लडचा पी एच आपल्याला चुकून आपण जर कधी केलं की ॲसिडिक आहे स्लाईटली तर ते उत्तर चुकतं कारण तो स्लाईटली बेसिक आहे ओके सेवन so, पॉईंट फोर सो एवढ्या छोट्या गोष्टींपासून आपल्याला प्रत्येक विषयाला जे आहे ते हाताळायचं आहे त्यामुळे आज आपण काय करणार प्रश्न सोडवणार आहोत ओके अश्विनी मॅम स्वागत आहे तुमचं सुरू करूया क्लासला ओके तर पी डी एफ जे आहेत मी त्या तयार केलेले आहेत म्हणजे त्याला कन्वर्ट करावं लागतं पी पी टी टू पी डी एफ तर केलेले आहेत कन्वर्ट आज मी त्या टाकून देईल ठीक आहे ई व्ही एचच्या ओके okay? मिळून जातील कारण सगळ्यांना त्या खूप दिवसाच्या दिलेल्याच नाही आहेत सेवा आहे माझ्याकडे पण टाकायच्या त्या चॅनलवरती मी टाकून दिलं ओके ओके सो गुड आफ्टरनून ऑल्सो अश्विनी मॅम स्वागत आहे सगळ्यांचं तर आज आपण प्रश्न सोडवणार आहोत म्हणजे असं नाही की प्रश्नाचं उत्तर एकदम आलंच पाहिजे फास्ट असंही काही नाही आहे तुम्हाला फक्त प्रयत्न करायचं आहे उत्तर देण्याचा ठीक आहे तर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत त्याचबरोबर आपल्या चॅनलला तुम्ही सुपरचॅटच्या माध्यमातून पण सपोर्ट करू शकता चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आणि आजचा तुमचा जो प्रश्न आहे ठीक आहे आता सुरू करूया आपण सर्क्युलेटरी सिस्टीमचे ज्या बा याच्यामध्ये जास्त येतं तिथून सुरू करूया ठीक आहे म्हणजे सगळे प्रश्न आहेच त्याच्या रिलेटेड हा इथून सुरुवात करूया खालीलपैकी कोणकोणत्या शाखांचा समावेश जैवतंत्रज्ञानामध्ये ब्रांचेस ऑफ बायोटेक्नॉलॉजीमध्ये होतो सायटॉलॉजी म्हणजेच पेशीशास्त्र सूक्ष्मजीवशास्त्र म्हणजेच मायक्रोबायोलॉजी जैवरसायनशास्त्र म्हणजेच बायोकेमिस्ट्री रेनवीय जीवशास्त्र म्हणजेच मॉलिक्युलर बायोलॉजी जनुकीय अभियांत्रिकी म्हणजे जेनेटिकल इंजिनिअरिंग तर कोणकोणत्या शाखांचा समावेश ब बायोटेक्नॉलॉजी याच्यामध्ये येतो तर काय वाटतं तुम्हाला या प्रश्नाबद्दल तुमचं उत्तर मला हवं आहे नमस्कार कामिनी मॅम स्वागत आहे तुमचं पण आज आपण थोडी प्रॅक्टिस करणार ओके प्रश्नांची ओके आणि उद्यापासून आपण जो रेस्पिरेटरी सिस्टीमचा चॅप्टर आहे म्हणजेच आपलं जे काही पूर्ण श्वसन संस्था आहे हिच्याबद्दल माहिती घेणार आहोत येस तर ऑप्शन नंबर तीन अगदी बरोबर उत्तर आहे सगळ्याच म्हणजे अ ब क ड आणि ई या सगळ्याच गोष्टींचा समावेश बायोटेक्नॉलॉजीमध्ये होतो सायटॉलॉजी पण बायोटेक्नॉलॉजीमध्येच येते बायोटेक्नॉलॉजी बेसिकली आहे काय हे जैव रचन तंत्रज्ञान आहे काय तर बायो मीन्स काय तर अशा गोष्टी ज्या जिवंत आहेत किंवा बायोलॉजिकल आहेत म्हणजे नेचरमध्ये काय आहेत त्या लिव्हिंग आहेत किंवा त्या त्यानंतर मृत पण पावतात हो पण अशा गोष्टींचा अभ्यास याच्यामध्ये केला जातो जैवतंत्रज्ञानामध्ये जा यामध्ये पेशीशास्त्र त्यानंतर सूक्ष्मजीवशास्त्र त्यानंतर जैव रसायनशास्त्र केमिस्ट्री रेन्मीय जीवशास्त्र मॉलिक्युलर बायोलॉजी जनौकीय अभियांत्रिकी जेनेटिक इंजिनिअरिंग या सगळ्या गोष्टींचा समावेश याच्यामध्ये होतो तर तीन उत्तर अगदी बरोबर हे आहे बघा ही पूर्ण बायोटेक्नॉलॉजी फील्ड खूप मायन्यूट आहे जर तुम्ही सायन्स बॅकग्राऊंडचे असाल तुम्हाला नक्कीच त्याच्याबद्दल माहिती आहेच तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचे की याच्या कोणत्या कोणत्या ब्रांचेस पडतात त्यानंतर खालीलपैकी कोणत्या संप्रेरकाद्वारे मेन्स्ट्रुअल सायकल प्रक्रियेचं नियंत्रण होतं जे की मासिक हे आहे पाळी तिचं जे आहे ते कोणत्या हॉर्मोन्सद्वारे नियंत्रण केलं जातं पुटिका ग्रंथी संप्रेरक म्हणजे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन एफ एस एच ज्याला आपण म्हणतो ल्युटिनायझिंग हॉर्मोन ज्यालाच आपण संप्रेरक हॉर्मोनला म्हणतो इस्ट्रोजन प्रजेस्टेरॉन तर काय वाटतं या प्रश्नाबद्दल नमस्कार आकाश पवार सर या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा आज आपण प्रॅक्टिस घेणार आहोत ठीक आहे तीन असं उत्तर आलं आपल्याकडे आणि चार उत्तर आहे बघा सगळेच हॉर्मोन याच्यामध्ये येतात फॉलिक्युल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन इज द बेसिक हॉर्मोन इन द मेन्स्ट्रल सायकल बघा जर आपण इथं एक डायग्राम काढण्याचा प्रयत्न केला ठीक आहे तर आपल्याकडे आहे त्याची डायग्राम या ठिकाणी जी ही आहे याला आपण म्हणतो एक पाथ आहे ठीक आहे त्याचं नाव आता मला हां त्याला आपण हे म्हणतो ह्या असतात फिंबरी आणि ही जी एक ट्यूब आहे हिला आपण ओके तो तिचं नाव मला आता आठवत नाही ती एक ट्यूब आहे ज्या माध्यमातून या ठिकाणाहून ओव्हरीजमधून एक एक जो आहे तो पास केला जातो युट्रसपर्यंत युट्रसमधून तो जो आहे तो एक रिलीज होतो इन uh, अ मंथ ओके सो okay? so, यामध्ये ल्युटिनायझिंग हॉर्मोन पण मदत करतात इस्ट्रोजन हा तर बेसिक uh, फिमेल हॉर्मोन आहे तो त्याच्यामध्ये असणारच त्याच्यानंतर प्रोजेस्टेरॉन हा पण याच्यामध्ये मदत करतो तर इस्ट्रोजन बाकी मदतमध्ये तर त्याचा काही येत नाही या सायकलमध्ये पण यामध्ये uh, जे काही बेसिक बॉडीमध्ये चेंजेस होतात त्या uh, काळामध्ये तर ते रेग्युलेट करण्याचं काम प्रो इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन करत असतं तर इथे पूर्ण प्रोसेस सुरू होते इथून फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोनपासून तर हा फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन आणि ल्युटिनायझिंग हॉर्मोनपासून प्रोसेस सुरू होते हे आपल्याला माहित आहे पण हे हॉर्मोन कोण सिक्रिट करतं म्हणजे हॉर्मोन हे येतात कुठून तर प्युटिट पिट्युटरी ग्लँड आहे आपल्या ब्रेनमध्ये ब्रेनमध्ये जे पिट्युटरी ग्लँड आहे या पिट्युटरी ग्लॅणमधून हे इथं असते पिट्युटरी ही पिनल आहे वरच्या बाजूला पिनल खाली पिट्युटरी त्या पिट्युटरीमधून एक दोन हॉर्मोन रिलीज केले जातात एफ एस एच आणि एल एच हे हॉर्मोन ब्लड स्ट्रीममध्ये म्हणजेच तुमच्या रक्तामध्ये वाहत जातात त्याच्या माध्यमातून ग्राफियन फॉलिकलची डेव्हलपमेंट होते ओहरीमध्ये ग्राफियन फॉलिकल एक छोट्या याच्यापासून म्हणजे त्यामध्ये एक छोटा ओहरीचा एक कण तो जो आहे तो डेव्हलपमेंट होत जाते आणि त्याच्यामध्ये इस्ट्रोजन पण हेल्प करतो ओहरीमध्ये तो डेव्हलप होत असताना त्यानंतर याच्यामध्ये काय होतं की हा इथून जो एग रिलीज झाला तो प्रोजेस्टेरॉनच्या माध्यमातून तो युट्रस वॉलमध्ये जे आहे ते ब्लड स्ट्रीमला काय करतो ओ, हे करायला जमा करायला मदत करतो त्यानंतर ब्रेकडाउन ऑफ युट्रस लाइनिंग होते मेन्स्ट्रुएशनच्या वेळेस आणि त्यामधून जे आहे ते स्टिम्युलेटरी हॉर्मोन्स जे आहेत पिट्युटरीचे एफ एस एस ते अगेन सायकलमध्ये रिपिटेशन रिपिटेशन करतात त्याच्या माध्यमातून इकडे एल काम असं आहे की ओव्ह्युलेशन त्यानंतर कॉर्पस ल्युटियमचं डेव्हलपमेंट आणि कॉर्पस ल्युटियमचं रिग्रेसेशन तर हे जे सगळं काम आहे ते हे दोन हॉर्मोन करत असतात त्यानंतर शाकीय प्रजनन ज्याला आपण व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन असं म्हणतो त्यानंतर मुकुलायन म्हणजेच बडिंग खंडीभवन भवन म्हणजेच फ्रॅगमेंटेशन आणि पुनर्जनन म्हणजेच रिजनरेशन हे सगळे जे आहेत तर हे काही महत्त्वाचे रिप्रोडक्टिव याचे जे आहेत ते एक्झाम्पल्स आहेत किंवा प्रोसेस आहेत त्या कोणत्या याच्यामध्ये होतात याच्यामध्ये तर हे वायू रंग याचं काही इथं घेणं येत नाही स्पायरोगायरामध्ये होतात प्लॅनेरियामध्ये होतात हायड्रामध्ये होतात की पानफुटीमध्ये तर कोणती गोष्ट कोणामध्ये घडत असते तर याच्यातलं एक तरी तुम्हाला जर माहीत असेल तर तुमचं उत्तर येऊन जाईल फारसा कठण कठीण असा प्रश्न नाहीये स्पायरोगायरा प्लॅनेरिया हायड्रा पानफुटी हे तुम्हाला माहीतच आहे ते ऐकण्यातल्याच गोष्टी आहेत प्लॅनेरिया जास्तीत जास्त पालीसारखा असतो हो तो ओके त्याच्यामध्ये बघूया आपण उत्तर सांगून देईल मी गडबडीत ठीक आहे ते एक तर एक तुम्हाला माहित असेल की जे रिजनरेशन होत असतं ते कुठं होत असतं प्लॅनेरियामध्ये ओके प्लॅनेरियामध्ये रिजनरेशन होतं म्हणजे डचं आपल्याला दोन पाहिजे ते एकाच ठिकाणी डचं दोन आहे या ठिकाणी एक उत्तर शंभर टक्के बरोबर आहे प्लॅनेरियामध्ये रीजनरेशन होतं म्हणजे तो पालीसारखा असतो पाल कशी असते आपली ठीक आहे तर हा कुठूनही कट झाला याची जरी तुटली तरी त्याची शेपटी अजून जनरेट होते म्हणजे आपला हात तुटला तर तो जनरेट डबल होऊ शकत नाही म्हणजे मुळापासून तुटला तर पण त्याच्यामध्ये कसं आहे त्याचा एक जरी बॉडी पार्ट तुटला तर तो, तो काय होतो जनरेट होतो म्हणजे पुन्हा तयार होतो बॉडी त्याची आपोआप तसा तयार करते त्याचे कितीही तुकडे झाले तर ते, ते, ते जनरेट होतात ठीक आहे तर हे पुनर्जननची जे क्रिया आहे रिजनरेशनची ते प्लॅनेरियामध्ये दिसते त्यानंतर व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन जे आहे ते दिसतं आपल्याला पानफुटीमध्ये हे लक्षात ठेवा शाकीय प्रजनन त्यानंतर मुकुलायन म्हणजेच बडिंग बडिंगवरून हायड्रा लक्षातच येत असं बडिंग म्हटलं कोणी की हायड्रा झालं पाहिजे तुमच्या लक्षामध्ये त्यानंतर खंडीबन म्हणजेच फ्रॅगमेंटेशन फ्रॅगमेंटेशन दिसतं आपल्याला स्पायरो गायरामध्ये ओके तर इथं काही हे आहेत व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशनचे एक्झाम्पल हे पानफुटीचं एक्झाम्पल आहे याचा आपण एक झाडाचा स्टॉक कट केला आणि त्या ठिकाणी दुसरा स्टॉक जो आहे तो ग्राफ्ट नवीन ग्राफ्ट जो आहे तो जॉईन केला त्यानंतर काय केलं इथं आपण सायकॉन जॉईन केल्यानंतर त्याला व्रॅप केला आणि वॅक्स केलं तर या ठिकाणी ते जे एखाद वेगळं झाड तुम्ही जरी ॲड केली असेल त्याला फांदी वगैरे तरी तो ग्राफ्ट जो आहे तो पूर्ण वाढतो कारण त्याच्यामध्ये ग्रोथ जी आहे ती होते जसे की आपण एखाद्याची किडनी खराब असेल त्याला किडनी देतो ओके त्यानंतर हास्प्लांट करतो ते ट्रान्सप्लांटेशनची एक प्रोसेस आहे व्हेजिटेटिव्ह प्रोपे प्रोपॅ प्लांटमध्ये ती केली जाते आणि प्लांट याच्या माध्यमातून ग्रो होतात त्यानंतर बडिंग हायड्रामध्ये इथं बघा तर हे एक एक डायग्राम बघा हा आहे पॅरेंट हायड्रा पॅरेंट हायड्रा म्हणजे तर त्याला आपण काय म्हणू शकतो एक पालक हायड्रा ठीक आहे म्हणजे एकदम जो आहे तो जनरेट करतो काहीतरी असा व्यक्की त्यानंतर इथे एक बर्ड तयार झालं इथे दिसते तुम्हाला ग्रीन कलरचं छोटं पहिल्या आकृतीमध्ये दुसऱ्या आकृतीमध्ये बघा ते बर्ड जे आहे ते ग्रो झालं आहे म्हणजे याच्यामध्ये असं काही नाही की कोणती प्रोसेस होईल सेक्शुअल असेक्शुअल तर काहीच घेणार नाही तो बघा तो स्वतः कसा तयार करतोय एक नवीन बर्ड ओके नवीन हायड्रा कसा होतोय तयार दुसऱ्या याच्यामध्ये ते बर्ड वाढलं तिसऱ्या याच्यामध्ये त्याची पूर्ण जे आहे ते डेव्हलपमेंट झाली आणि चौथ्या प्रोसेस आपल्याला पाहायला मिळतो तर म्हणजे इथं काही करायची गरजच नाही झाडच झाडापासून एक नवीन जो आहे त्याचाच जो कॉपी हे आहे ते तयार करते ओके हो, फोटोकॉपी तर हे हायड्रामध्ये बडिंगच्या माध्यमातून या प्रोसेसला बडिंग असं म्हणतात बर्ड तयार होतं आणि ते डेव्हलप होतं बर्ड त्याच्यापासून नवीन बर्ड तयार होतं आणि नवीन एक हायड्रा तयार आपल्याला पाहायला मिळतो तर हे बडिंग इज द टाईप ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन शंभर टक्के आणि इन विच न्यू ऑर्गॅनिझम डेव्हलप फ्रॉम यार आउटग्रोथ ऑर बर्ड ड्यू टू सेल डिव्हिजन सेल डिव्हिजनच्या माध्यमातून हे पुरी प्रोसेस होत असते एक स्मॉल बल्ब लाईक प्रोजेक्शन कमिंग आउट फ्रॉम द ईस्ट सेल इज कॉल्ड ॲज बड म्हणजे एका छोट्याशा याच्या माध्यमातून एक मोठं जे आहे ईस्ट सेल तयार होतो त्याला आपण काय म्हणतो हे पूर्ण बडिंगची प्रोसेस त्यानंतर फ्रॅगमेंटेशन काय असतं तर फ्रॅगमेंटेशन ही प्रोसेस आहे ओके म्हणजे याच्यामध्ये ऑर्गॅनिझम्स दॅट आर फ्रॅगमेंटेड रिझल्ट इन इच फ्रॅगमेंट ग्रोईंग इन टू अँड इंडिव्हिज्युअल ऑर्गॅनिझम म्हणजे काय याच्यापासून एक तुकडा निघाला त्याच्यापासून अजून एक मोठं झाड तयार होणार वरचा कट केल्यावर आता हा मधातला तोडला ना मधातल्यापासून अजून एक टोटल पूर्ण झाड तयार होईल हे वर वाढेल खाली वाढेल त्यानंतर तिसरा पार्ट तोडला त्याच्याहीपासून एक झाड तयार होणार आणि चौथा तोडला त्याच्याहीपासून एक झाड तयार होणार तर ते आहे फ्रॅगमेंटेशन आता हे कसं आहे रिजनरेशन तर रिजनरेशन म्हणजे रिजनरेशन ऑकर्स वेन एन ऑर्गॅनिझम वॉन्ट्स टू रिग्रो ऑर लॉस्ट लिम ऑर एनी अदर पार्ट ऑफ द बॉडी एखाद्याची शेफ्टी तुटली किंवा हात तुटला पाय तुटला पालीमध्ये ब बघू शकता तुम्ही तर ते पुन्हा त्यांना येतात ते वापस ओके म्हणजे त्यांचे तुटले तर त्यांना ते रिजनरेट होतात म्हणजे त्यांना काही असं प्लॅस्टर वगैरे लावून ते जोडायची गरज नाही ठीक आहे तर ते ऑटोमॅटिकली ते त्यांच्या बॉडीमध्येच तशी प्रोसेस आहे की काही तुटलं तर ते ऑटोमॅटिकली ते त्यांना वापस येतं ठीक आहे जसं आपलं नख आहे नख आपण किती काही तोडलं किंवा कोणी आपलं तोडलं तर आपल्याला काही दिवसांत ते पूर्ण मोठं होणारच आहे ठीक आहे तर हेच पूर्ण प्रोसेस रिजनरेशनची आहे तर वनस्पतीमध्ये फूल हे लैंगिक प्रजनाचं एका कार्यात्मक एकक आहे माहिती आहे तुम्हाला त्यामध्ये एकूण चार मंडले असतात त्यापैकी अशा कोणत्या मंडळास अतिरिक्त मंडले म्हणजे ऍक्सेसरी वल्स असं म्हटलं जातं तर हा प्रश्न थोडा कठीण असेल तुमच्यासाठी तुम्ही जर हे प्लांट फ्लावरचं वाचलं नसेल तर ते कोणते असतात असे ऍक्सेसरी वल्स की जे एकूण चार आहेत त्यापैकी अशा कोणत्या मंडळास ॲक्सेसरी वल्स म्हटलं जातं ओके अतिरिक्त मंडले ओके पुमंग आणि जायंग अँड्रोशियम गायनोशियम पुमंगा आणि दलपुंज अँड अँड्रोशियम करोला जायांग निदलपुंज गायनोशियम कॅलिक्स की निदलपुंज दलपुंज कॅलिक्स करोला वल्स म्हणजे एक फुलाचा पार्ट आहे ते हे नावं फक्त थोडेसे कठीण कठीण आहेत बाकी याच्यामध्ये कधी असं ते पानगिन असं लक्षात ठेवलं तर ते जास्त लक्षात राहतं बनवलं ते कठीण आहे त्यामुळे ते कठीण जाते ओके okay. तर तुम्ही या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे एक पण हे चार उत्तर आहे कॅलिक्स आणि करोला तर पुमंग आणि जायंग अँड्रोशियम गायनोशियम बेसिकली हे काय करतात तर हे जे प्रोसेस आहे रिप्रोडक्शनची तर याच्यामध्ये काम करतात अँड्रोशियम गायनोशियम ते प्रजननामध्ये लैंगिक प्रजननामध्ये फुलामध्ये काम करतात पुमंग आणि जायंग अँड्रोशियम गायनोशियम तर यांचा काही ॲक्सेसरी व्हर्ल्समध्ये काम येत नाही निदलपुंज आणि दलपुंज म्हणजे कॅलिक्स आणि करोला हे महत्त्वाचे ऑर्गन्स आहेत कशामध्ये ॲक्सेसरी व्हर्ल्समध्ये कॅलिक्स करोला कुठं असतात तर हा जो भाग आहे पूर्ण पेटल आणि सेपलचा भाग ओके पेटलचा भाग फक्त पेटलचा भाग म्हणजे करोला आणि कॅलिक्स म्हणजे काय तर सेपल सेपल म्हणजे जे फुलाला काय करत असतं खालून एक सपोर्ट देत असतं हिरवा कलरचा जो भाग असतो त्याला सेपल असं म्हणतात तर त्याला कॅलिक्स म्हणतात आणि वरचा जो पेटलचा भाग आहे त्याला करोला म्हणतात तर करोला आणि कॅलिक्स असं लक्षात ठेवा म्हणजे करोला लक्षात जर तुम्ही अगोदर ठेवोदर ठेवलं तुम्हाला फुल समोर आल्याच म्हणाल आणि खालचा भाग कॅलिक्स म्हणाल ओके कॅलिक्समध्ये एक्स आहे ओके एक्स म्हणजेच असा सपोर्टिव्ह भाग फुलासाठी तयार होतोय ओके सो आपण तसंही लक्षात ठेवू शकतो त्यानंतर अँड्रोशियम गॅनोशियम कुठं असतात तर इथं बघू शकता तुम्ही वल्स तर आपण बघूयास पण हे अँड्रोशियम इथं बघू शकता तुम्ही हे जे काही याच्यामध्ये हे एका जास्वंदाच्या झाडासारखं इमॅजिन करा त्याच्यामध्ये खूप असतात जसे पांढरी पांढरे तर हे याच्यामध्ये अँथर्स असतात त्याच्यामध्ये स्टेमन पण असतं तर काय होत असतं याच्या माध्यमातून तर याच्यातले जे आ, हे आहेत याला मेल पार्ट म्हणतात फुलाचा जो अँड्रोशियम आहे याच्यातले जे दानेदा -दाने असतात बेसिकली तर ते याच्यामध्ये पडतात या ओहोरीमध्ये ज्याला ओहोरी म्हणतात याच्यामध्ये पण फुलामध्ये आणि ही प्रोसेस जी आहे पूर्ण खालची तर हे गायनोशियम आहे म्हणजे फिमेल रिप्रोडक्टिव ऑर्गन ऑफ फ्लावर ओके त्याच्यामध्ये स्टाईल स्टिग्मा पण तुम्ही बघू शकता स्टाईल म्हणजे हा एकदम वर स्टिग्मा म्हणजे वरचा भाग आणि खालचा जो आहे मधातला भाग तो आहे स्टाईल आणि मधात जे आहे एकदम ती आहे ओहरी याच्यामध्ये अँड्रोशियम मेल लक्षात ठेवा आणि गायनोशियम फिमेल लक्षात ठेवा आणि फे हे जे आहेत कॅलिक्स करोला अँड्रोशियम गायनोशियम हे तर सगळे वर्ल्समध्ये येतात पण ॲक्स येतात पण ॲक्सेसरी वर्ल्स कोणते आहेत तर ॲक्सेसरी वर्ल्स आहेत कॅलिक्स आणि करोला आणि अँड्रोशियम गायनोशियम हे आहेत रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन हे लक्षात असलं की जमला हा प्रश्न तुमचा इझिली तुम्ही काय करू शकता पेपरमध्ये सॉल्व्ह करू शकता ऍक्सेसरी म्हणजे काय तर ॲक्सेस देतात एखाद्या दे गोष्टीला म्हणजे सपोर्ट करतात तर कॅलिक्स करोला सपोर्टच करतात ना आणि अँड्रोशियम गायनोशियम ते तर इंटरनल ऑर्गन असल्यासारखे आहेत त्यांचं काम वेगळं आहे रिप्रोडक्शनचं काम आहे ठीक आहे ते तुम्ही लक्षात ठेवा थोडंसं अँड्रोशियम दिस इज द मेल पार्ट ऑफ याच्यामध्ये अँथर तयार होतात ते मग अँथर या ओहरीमध्ये जातात या याच्या माध्यमातून स्टिग्माच्या माध्यमातून स्टाईलमधून आणि इथं मग रिप्रोडक्शनची प्रोसेस होऊन काय होतं की नवीन जे आहे ते फुलाच्या माध्यमातून त्याचं फळ तयार होतं ठीक आहे हे पूर्ण आपल्याला पाहायला मिळतं एका फुल आहे जास्वंदाचं त्याच्यामध्ये तर त्याच्यामध्ये असं फळ वगैरे तयार होत नाही ते फुलाचीच पूर्ण प्रोसेस पण ते एक्झाम्पल घ्यायला चांगलं आहे ठीक आहे एका ठिकाणापासून आवाज दिल्यानंतर प्रतिध्वनी इको एक ऐकू येतो जर तेवढंच अंतर तेवढंच आहे असं गृहित धरल्यास उन्हाळ्याच्या दिवसात पुढील पैकी काय होईल तर हा प्रश्न आहे फिजिक्सचा तर मी याला तुम्हाला एका इझी याच्यामध्ये समजून सांगतो एका ठिकाण आपण आवाज दिला बेसिकली इको कुठं येत असतो आपल्याला प्रतिध्वनी जेव्हा आपण एखाद्या एखाद्या टुरिस्ट प्लेसला जातो जे थंड हवेचं ठिकाण आहे जिथं मोठमोठे पहाड आहेत जसं महाबळेश्वर आहे लोणावला आहे ओके त्यानंतर आपलं चिखलदरा आहे या ठिकाणी गेल्यानंतर काय होतं की इको येतो आपल्याला तुम्ही जर आवाज दिला तर तुमचाच आवाज तुम्हाला असं दोन तीन वेळा ऐकू येईल ओके तर हे इकोची जे प्रोसेस आहे हे अंतर तेवढंच आहे आहेत आणि आपण धरलं की उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपण तिथं गेलो तर काय होईल तर अंतर समान असल्यानं प्रतिध्वनी ऐकू येईल तापमान जरी वाढलं तरी प्रतिध्वनी ऐकू येईल तापमान टेम्परेचर वाढल्यानं प्रतिध्वनी ऐकू येणार नाही असं ते म्हणतात तर मला वाटतं ऑप्शन नंबर तीन याचं उत्तर आहे कारण तापमान जेव्हा वाढतं तेव्हा प्रतिध्वनी ऐको ऐकू येत नाही कारण हवेमधली जे डेन्सिटी आहे डेन्सिटी काय होते कमी होते आणि हवेचं जे बेसिक नेचर आहे ते काय होऊन जातं सॉफ्ट होऊन जातं त्यामुळे तुम्ही काही आवाज दिले उन्हाळ्यात जाऊन तिथं महाबळेश्वरमध्ये तर तुमचा इको येणार नाही तसं ते थंड हवेचं ठिकाण आहे उन्हाळ्यामध्ये पण ते थोडंसं ॲक्टिव्ह असतं पण तसं हिवाळ्याच्या दिवसामध्ये जर तुम्ही तिथं गेले आणि आवाज दिले तर ते ऐकू येतील पण उन्हाळ्यात गॅरंटी नाही कारण तापमान वाढलं की जे डेन्सिटी आहे ती कमी होत असते ओके तर बघा इथं कूलर टेम्परेचर आहे पूर्ण थंड तापमान आहे या भागामध्ये इकडे थंड दिलंय आपण या भागात आणि इकडे दिलंय गरम तापमान हे लालवालं इथं काय केलं साऊंड ट्रॅव्हल स्लोअर जो थंड भाग आहे हिवाळ्याचे दिवस आहेत तर साऊंड जो आहे तुमचा आवाज तो हळू ट्रॅव्हल होतो म्हणजे एखाद्यानं जर आवाज दिला तर तो तुम्हाला खूप वेळाने ऐकू येतो असं होत नाही फारसं पण ते मध्ये आपल्याला पाहायला मिळतं पण जे थंड हवे गरम ठिकाण आहेत म्हणजे जिथं तापमान जास्त आहे तिथं साऊंड फास्ट ट्रॅव्हल होतो म्हणजे एखादा जर आता जर उदाहरण घ्या म्हणजे आता उन्हाळ्याचे दिवस सुरू व्हायचेच आहेत तरी पण तुम्ही जर इमॅजिन केलं तरी आता टेम्परेचर आता क्लायमेट चेंजमुळं कधी उन्हाळा पाहायला मिळतो तर साऊंड काय होतं उन्हाळ्याच्या याच्यामध्ये उन्हाळ्याच्या दिवसामध्ये फास्ट ट्रॅव्हल होतो ॲज कंपेर्ड टू हिवाळा ओके त्यानंतर उत्क्रांतीवर आधारित वर्गीकरण म्हणजे क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ इव्हॉल्युशन पद्धतीचा अवलंब करून यांनी प्राण्यांचं वर्गीकरण क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल केलं डॉब डॉब्लॉम्स्की आणि मेयर लिनियस जॉन रेव प्लिनी की थिओफ्रेटस या प्रश्नाचं उत्तर करा इव्हॉल्युशनच्या बेसिसवर कोणी प्राण्यांचं वर्गीकरण केलं एवढा सोपा प्रश्न आहे पोरं काय करतील परीक्षेमध्ये लिनियस उत्तर मारतील पण ते चुकीचं उत्तर राहील कारण कॅरोलस लिनियस यांनी काय दिलं आपल्याला बॉयनोमिल नॉमेन क्लेचर ओके यांचा काही याच्याशी संबंध नाही आपण हे एवढं इझिली इथं का डिस्कस करतो आहे कारण इथं जे आहे ते आपण बेसिकली तयार करतो आहे प्रश्नांसाठी इथं आपल्याला प्रश्नाला फोडायचं आहे आपल्याला उत्तर चुकलं बरोबर याच्याशी काही घेणं देणं नाही ठीक आहे फोडायचं आहे प्रश्नाला नेमकं कोणाचं म्हणणं काय ओके तर बघा तुम्हाला काय जमतं याच्यातलं त्यानुसार तुम्ही उत्तर करण्याचा प्रयत्न करा तर तीन असं उत्तर तुम्ही दिलण्याचा प्रयत्न केला पण एक उत्तर आहे डॉब्लॉन्स्की आणि मेयर डॉब्लॉन्स्की यांनी मेयर यांनी काय केलं की इव्हॉल्युशन म्हणजे उत्क्रांतीच्या आधारावर काय केलं या पद्धतीचा अवलंब करून प्राण्यांचं वर्गीकरण केलं बघा माणूस पहिल्यांदा एक वानर होता म्हणते त्याच्यामध्ये मग उत्क्रांती झाला मग तो उभं व्हायला लागला त्यानंतर मग त्यानं दगडाचा पाहिलं की दगडापासून आपण आग वगैरे निर्माण करू शकतो दगडापासून हत्यार पण नंतर तयार करायला तो शिकला कपडे पण घालायचे त्याला अक्कल आली काही काळानंतर कपड्यानंतर मग त्याला वाटलं की हे हत्यारं काही कामाचे नाही हे धोक्याचे आहेत म्हणजे एखाद्या वेळेस जर एकदम आपल्याला जर हाय प्रोफाईल शिकार करायची आहेत रे किंवा मारायचं एखाद्या प्राण्याला तर हे काही कामात पडणार नाही त्यामुळे त्यानं एक काम केलं की मोठे हत्यारं तयार केले मोठ्या हत्याऱ्यानं आता तो सुरक्षित पण झाला त्याला याच्यातून नवीन नवीन कुऱ्हाडे गिराडी याचा पण शोध लागला शेती करायला लागला तो थोडासा ॲक्टिव्ह झाला पण पुढं काय झालं की पुढं आता मानव विकसित झाला म्हणजे आता अठराशे एक तरी पण आपल्याकडे भांडणं चालूच होती तुम्हाला माहीत आहे आणि आता सध्या माणूस बसला एका खुर्चीवर कम्प्युटरच्या तर हे सगळी उत्क्रांती आहेत आणि हे डॉबलॉन्स्की आणि मेयर यांनी काय केलं या इव्हॉल्युशनच्या आधारावर प्राण्यांचं वर्गीकरण केलं हे पण तुम्ही लक्षात ठेवा त्यानंतर खालीलपैकी सत्य विधान कोणतं म्हणते समपृष्ट रज्जू प्राणी जे आहेत ते कॉर्डेट आपण ज्यांना म्हणतो तर हृदय शरीराच्या अधर बाजूस म्हणजे व्हेंट्रल साईडला असतं आणि असमपृष्ठ रज्जू जे प्राणी आहेत नॉन कॉर्डेट तर शरीर हृदय शरीराच्या पृष्ठ बाजूस म्हणजे डॉर्सल साईडला असतं तर त्यामधलं कोणतं विधान सत्य आहे हा प्रश्न समजणं पहिल्यांदा एक मोठी एक हे आहे तुमच्या समोर ओके प्रश्न समजल्यानंतर तुम्ही उत्तर करू शकता डायरेक्ट उत्तरच करू शकत नाही ठीक आहे व्हेंटरल डॉल्सरल काय असते तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन अ आणि ब दोन्ही विधानं सत्य आहेत जे कॉर्डेट्स आहेत कॉर्डेटमध्ये कोण कोण येतं कॉर्डेटमध्ये आपल्या पायसेस म्हणजेच जे आपले पाण्यात राहणारे जे आहेत त्यानंतर एवढ पक्षी रेप्टेलिया म्हणजे सरपटणारे मॅमल्स म्हणजे प्राणी आणि आपण माणूस तर हे आपण सगळे कॉर्डेटमध्ये येतो आणि आपल्या कॉर्डेट्समध्ये हृदय जे आहे ते अदर बाजूस व्हेंट्रल साईडला असतं व्हेंट्रल साईडला म्हणजे काय तर एक आपण आपल्या शरीराची अशी जर एक डायग्राम काढली ठीक आहे ह्या आपला एक माणूस तर ह्या माणसाच्या व्हेंट्रल साईडला म्हणजे तो उभा असतो त्याच्या या भागामध्ये आपलं हृदय असतं ते तो तुम्हाला माहीतच आहे आणि जे नॉन कॉर्डेट आहे नॉन कॉर्डेटमध्ये कोणकोण कौन येतं प्रोटोझोवा ऑर्थोपोडा आणि ॲनालिडा जी काही आहेत तुम्हाला त्याचं एक्झाम्पल पण माहिती आहे आता याचं तर माहीतच झालं ठीक आहे ॲने ऑर्थोपोडामध्ये जे काही येतात ता ते खेकडे वगैरे त्यानंतर ॲनेलिडामध्ये तुमचे नेरीस आहे अर्थवम आहे ते याच्यात येतात प्रोटोझोआमधले पण एक्झाम्पल तुम्हाला ऑलमोस्ट माहीत आहेत तर हे सगळे जे आहेत नॉनकॉर्डेट आहेत या नॉनकॉर्डेटमध्ये जे हृदय असतं ठीक आहे हृदय कुठं असतं तर डॉर्सल साईडला असतं ओके म्हणजे शरीराच्या पृष्ठबाजूस म्हणजेच मागच्या साईडला अधर बाजू म्हणजे समोरची साईड ओके म्हणजे समोर आपल्या समोर आहे हृदय आपल्या काही पाठीमागे हृदय नाही आहे ठीक आहे म्हणजे पाठच्या बागेला ठीक आहे तर हे अधर बाजू म्हणजे समोरची बाजू शरीराची आणि पृष्ठ बाजू म्हणजे मागची बाजू तर हृदय आप नॉन कॉर्डेटमध्ये मागच्या बाजूला आणि कॉर्डेटमध्ये समोरच्या बाजूला आहे व्हर्टिबल कॉलम व्हर्टिबल कॉलम म्हणजे पाठीचा कणा पाठीचा कणा नॉन कॉर्डेटमध्ये नसतो ठीक आहे कॉर्डेटमध्ये पाठीचा कणा असतो आपल्याला आहे आणि आपल्या याच्या कॅटेगरीमध्ये येणारे जे आहेत सगळे त्यांना पण आहे सेंट्रल नर्वस सिस्टीम सॉलिड आणि व्हेंटल असते यांच्यामध्ये नॉन कॉर्डेटमध्ये आपली सेंट्रल न हे जे आहेत हॉलो आहे आणि डॉर्सल आहे वरच्या साईडला आहे आणि समोर आहे बेसिकली इफ हार्ट इज प्रेझेंट इट इज डॉर्सल यांच्यामध्ये जर हार्ट असलं तर ते समोरच्या येला असतं ठीक आहे म्हणजे जे मागची बाजू आहे सॉरी मागच्या बाजूला असतं नॉन कॉर्डेटमध्ये आपल्यामध्ये हार्ट व्हेंट्रल बाजूला म्हणजे समोरच्या बाजूला असतं हिमोग्लोबिन इ प्रेझेंट डिझॉल्ड इन प्लाझ्मा यांच्यामध्ये जर हिमोग्लोबिन असलं तर प्लाझ्मामध्ये काय होतं डिझॉल्व होतं पण हिमोग्लोबिन आपल्याकडे जे आहे ते बेसिकली कुठं असतं तर रेड ब्लड सीमध्ये आपल्या कॉर्पसल्समध्ये असतं तर हे कॉर्डेटबद्दल आहे हे नॉन कॉर्डेटबद्दल आहे त्यानंतर खालीलपैकी कोणत्या प्राण्याची रचना गोलीय सममित म्हणजे स्पेरिकल सिमेट्रीची आहे सममित म्हणजे काय तर असं ठीक आहे जे असे 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 आपण त्याचे सममित करू शकतो त्याला त्यानंतर ते दोन तीन प्रकारच्या सिमेट्री आहेत त्या बघूच आपण बेळकाचं आहे उंदराचं आहे सी अर्चिनचं आहे की यापैकी नाही तर तुम्हाला त्या याच्यावरूनच डायग्रामवरून माहिती मिळाली गोलिया सममित आयस बघतो हो। <laughs> किती नंबरचा आहे तो सांगा फक्त आता बायलॅट्रली सिमेट्रिकल म्हणजे काय तर आपण माणूस माणसाचे आपण किंवा एखादा असा घ्या की त्याचे दोन तुकडे करू शकतो ठीक आहे ज्याचे दोन तुकडे समांतर तयार होतात त्याला काय म्हणतो आपण बायलॅट्रली सिमेट्रिकल ओके बा... त्यानंतर हा एक असा आहे याची कोणती सिमेट्री नाही म्हणजे पायला मोथ नावाचा एक, है है, एक दुन दुन हे आहे कीटक याचं तुम्ही तुकडेच करू शकत नाही तीन पाय इकडे एक पाय इकडे डोक्याचं दोन दोन इकडे त्यानंतर हे इकडे झालं आहे हे इकडे झालं आहे हे वेगळ्याच ठिकाणी आहे हे वेगळ्याच ठिकाणी आहे तर याचे किती काही के तुकडे केले असे 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 तर ह्या सिमेट्री तुम्हाला देणारच नाही तर त्याचं नाव आहे पायला मॉथ ओके हे लक्षात ठेवा पायला मॉथ तर हा असिमेट्रिकल आहे याची कोणती सिमेट्री तयार होत नाही एक्सेप्शन आहे तो ठीक आहे लक्षात ठेवा पायला मॉथ त्यानंतर इथेनमध्ये इथेनमध्ये सी सिक्स uh, सी टू एच सिक्समध्ये किती संयुज बंध म्हणजे कोवॅलंट बॉन्ड असतात कोवॅलंट बॉन्ड काय असतात हे तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे आयोनिक बॉन्ड काय असतात ते मा माहिती असणं आवश्यक आहे तर इथेनमध्ये किती सहसयुज बंद असतात या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन म्हणजे सात ओके सात कोवॅलंट बॉन्ड तुम्हाला इथेनमध्ये पाहायला मिळतील सी टू एच सिक्समध्ये आयोनिक बॉन्ड आणि कोव्हॅलंट बॉन्ड आयोनिक बॉन्ड हे स्ट्रॉंग असतात कारण हे मेटल नॉन मेटलमध्ये होतात तसेच नॉन डायरेक्शनल असतात पोलर असतात हे पण हे यांच्या वि विरुद्ध आहेत कोवॅलंट हे एवढे काही आहे ना चांगल्या बॉन्डनं ते क याला कंपाऊंडला जोडू शकत नाही कोवॅलंट बॉन्ड्स त्यामुळं यांच्यामध्ये जे काही अट्रॅक्शन आहे ते खूप लो लेवलचं असतं ते पोलर पण नसतात तर हे सगळं तुम्हाला इथं पाहायला मिळेल आयुनिक बॉन्ड स्ट्रॉंग बॉन्ड म्हणून ओळखले जातात आणि हे कोवॅलँट बॉन्ड हे थोडेसे कमी कमजोर असतात ठीक आहे नंतर हे सी टू एक्स सिक्स आपण इथेंचं स्ट्रक्चर घेतलं याच्यामध्ये तुम्हाला कोवॅलँट बॉन्ड जर पाहायचं असलं तर इथून मोजायचे एक दोन तीन चार पाच सहा आणि सात सी टू एच सिक्स म्हणजेच काय तर इथेन ओके तर दोन आता इथं कार्बन असणारच आहे इथेनमध्ये त्यानंतर इथं किती असणार आहे हायड्रोजन प्रत्येक ठिकाणी लावून द्यायचे कारण कार्बनला चारही बाजूंनी हायड्रोजन असण्याची एक स्कीमच आहे आपल्याकडे ओके हे तीन त्यानंतर ह्या चार पाच सहा आणि याच्या मधात पण दोन असतात ठीक आहे तर हे सात आठ झाले ना एक दोन तीन चार पाच सहा सात आठ असतात ना ठीक आहे आठ असतात याच्यामध्ये ओके तर सिक्स बॉन्ड विचिन्स सी एन एच ओके बॉन्डिंग हा तर कोवॅलंट बॉन्डिंग विचारली ही जी इथं आयनिक बॉन्डिंग तयार होते बरोबर आहे त्यामुळे सात कोवॅलंट बॉन्ड आपल्याला इथेनमध्ये पाहायला मिळतात ओके तर हे लक्षात ठेवा सी टू एक्सरसाइज सेवन कोवॅलंट बॉन्ड सात कोवॅलंट बॉन्ड याच्यामध्ये आहेत कोवॅलंट म्हणजेच काय तर एका लाईनपासून दोन हायड्रोजन तयार होतात आपण ते पाहायला विसरलोच तर असं आपण कॅल्क्युलेट करू शकतो म्हणजे प्रत्येक रेषेला काउंट केलं आहे त्यांनी नॉट याच्यातले uh, दोन तर प्रत्येक रेषेमध्ये दोन असतात ना त्यामुळं प्रत्येक रेषेचे दोन जरी काउंट केले आपण तर आपल्याला सातच मिळतात ते तीन चार पाच सहा आणि सात हे सगळे कोवॅलँड बॉन्ड आहेत ओके हे तुटू शकतात इझिली तुटू शकतात त्याच्यामध्ये काही फारसं हे नसतं ओके तर सातच आहेत बरोबर आहे त्यानंतर आयोनिक बॉन्ड अशा प्रकारचे आपल्याला एन एस सी एल म्हणजेच आपलं जे सोडियम क्लोराईड आहे त्याच्यात पाहायला मिळतात स्ट्रॉंग असतं ते त्यानंतर कोवॅलंट बॉन्ड तुम्हाला वॉटरमध्ये पाहायला मिळतं तू तु, तुम्ही त्याला कधी तोडू शकता त्यानंतर मॉरिस या शास्त्रज्ञाला शैवालाचं जनक फादर ऑफ अल्गी म्हणतात हेडविग या शास्त्रज्ञाला ब्रायोलॉजीचा ब्रायो ब्रायोलॉजीचा ब्रायो जनक म्हणजे ब्रायोलॉजीचा जनक असं म्हणतात तर याच्यातलं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की ऑप्शन नंबर तीन दोन्ही बरोबर आहेत मॉरिस या शास्त्रज्ञाला शैवालाचा जनक म्हणतात फादर ऑफ अल्गी आणि हेडविक जो आहे याला ब्रायोलॉजीचा जनक म्हणतात तर या शैवालाचा जनक ठीक आहे तो तुम्हाला कळलाच मॉरिस आणि हेडविक ब्रायोलॉजीचा कार्लस लिनियस याचं नाव येतं कारण हे यांचे फोटोज मिळत नाही इंटरनेटवरती दोघांचे त्यामुळं कॅरलस लिनियसच टाकून दिला हा स्वेडिस बॉटनिस धुलॉजिस्ट आणि फिजिशियन पण होता यानं बायनॉमेल नॉमेंज क्लेचर आपल्याला दिलं आणि याला आपण फादर ऑफ टॅक्झॉनॉमी असं म्हणतो ओके हे पण लक्षात ठेवायच्या संबंधी तर हे दिलेलं त्याचं क्लासिफिकेशन आहे त्यानंतर आता वायूंचे रंग तुम्हाला ओळखायचे आहेत तर इथं एक वायू आहे हेलियम नावाचा हेलियम वायूचा रंग काय आहे ॲरेगॉन वायू आहे या ॲरगॉन वायूचा रंग काय आहे झेनॉन वायू आहे या झेनॉनचा रंग काय निऑनचा रंग काय आहे असे पण प्रश्न विचारले जाऊ शकतात त्यामुळे या प्रश्नाचं पण उत्तर करून बघा लाल नारंगी हिरवा जांभळा पांढरा ओके okay. जमतंय का ठीक आहे नसेल जमत तर बघा इथं ऑप्शन नंबर दोन या प्रश्नाचं उत्तर आहे हेलियमचा रंग जो असतो तो असतो पांढरा ओके हेलियम इज व्हाइट ओके हेलियम कसा असतो पांढरा त्यानंतर अॅरेगॉन अॅरेगॉन जो गॅस आहे तो असतो जांभळा ठीक आहे ॲरेगॉन पर्पल त्यानंतर झेनॉन झेनॉन जो आहे तो कोणत्या कलरचा असतो हिरव्या कलरचा ठीक आहे हिरव्या कलरचा झेनॉन म्हणजेच झेनॉन आपला ग्रीन आणि निऑन जो आहे तो असतो रेड ऑरेंज ओके रेड ऑरेंजमध्ये तुम्हाला झेनॉन निऑन पाहायला मिळतो ओके तर याचा एक स्क्रीनशॉट घेऊन घ्या क्रिप्टॉनचा पण रंग दिला आहे निळा रंग ठीक आहे तुम्हाला याची आवश्यकता आहेच निऑन लाल नारंगी अॅरागॉन जांभळा क्रिप्टॉन निळा झेनॉन हिरवा आणि हेलियम असतो पांढरा हेलियम जरी माहीत असला तरी याच्यातले एक दोन माहीत असले तरी तुम्ही त्याचं उत्तर काढू शकता ठीक आहे तर हे फिजिक्सचे प्रश्न आहेत केमिस्ट्रीचे आहेत त्यानंतर हा प्रश्न बघा रेप्टाईल जो आहे रेप्टाईल म्हणजे सरीसरूप यांच्या अभ्यासाला काय म्हणतात लिझार्ड जे आहेत म्हणजे पाली त्यांच्या अभ्यासाला काय म्हणतात मसलच्या अभ्यासाला काय म्हणतात आणि शैवालाच्या अभ्यासाला काय म्हणतात मायोलॉजी फायकोलॉजी हर्पिटॉलॉजी की सौरॉलॉजी या प्रश्नाचं उत्तर करा इंटरेस्टिंग प्रश्न आहे बरोबर उत्तर आहेत दोन ठीक आहे तर बघा सरिस्रूप सरिस्रूप म्हणजेच काय तर रेप्टाईल रेप्टाईलच्या अभ्यासाला म्हणतात हर्पेटॉलॉजी ठीक आहे लिझार्ड म्हणजे पाल पालीच्या अभ्यासाला म्हणतात सॉरॉलॉजी वाटत नाही तसं असेल पण आहे ते सॉरोलॉजी म्हणजेच लिझार्डचा अभ्यास ओके त्यानंतर मसलच्या अभ्यासाला मायोलॉजी हे डोळे बंद करून तुम्ही करून टाकाल ओके पण एकाच ठिकाणी मायोलॉजी असल्यानं तुमचं उत्तर फास्ट येऊन जाईल या ठिकाणी परीक्षेमध्ये तसं राहणार नाही आता इथं लक्षात ठेवा हर्पेटॉलॉजी म्हणजे सरीसृपाचा अभ्यास लिझाटचा अभ्यास म्हणजे सरॉलॉजी स्नायूंचा अभ्यास म्हणजे मायोलॉजी आणि सेवालाचा अभ्यास म्हणजेच फायकॉलॉजी फायकॉलॉजी पण लक्षात ठेवा दोन्ही याच्यामध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही ठीक आहे त्यानंतर ॲप्सिसिक ॲसिड जे आहे हे नैसर्गिकरित्या आढळणारं वाळ खुंटवणारं संप्रेरक हॉर्मोन आहे ॲप्सिसिक आम्लामुळं आरने व प्रोटीन यांच्या संश्लेषणाचा दर जो आहे तो कमी होतो ॲप्सिसिक आम्लास तणाव संप्रेरक स्ट्रेस हॉर्मोन असंही म्हटलं जातं तर यातलं योग्य विधान काय आहे तर तुम्हाला याच्यामध्ये काही लोकांना माहीत असेल काही लोकांना माहीत नसेल तरी पण उत्तर सांगून देतो ऑप्शन नंबर चार प्लांटमध्ये हॉर्मोन असतात क तीनही विधानं बरोबर आहेत ॲपसिसिक आम्हाला काय करतं ते हे नैसर्गिक वाळ खुंटवणारं हॉर्मोन आहे एक जिब्रॅलिन नावाचं हॉर्मोन आहे तुम्ही ऐकलं असेल याचं नाव जिब्रॅलिन जे हॉर्मोन आहे ते वाळ जे आहे ते वाढवतं म्हणजे प्लांट्समध्ये म्हणजे वाढवण्याचं काम करतं आम्ल आमलं विरुद्ध आहे म्हणजे ते ह वाढ जे आहे ते, ते कमी करतं ॲप्सेसिक आम्लामुळे ॲरने व प्रोटीन यांच्या संश्लेषणाचा दर पण कमी होतो कारण वाढ कमी करते ना ते त्यामुळे आरेने प्रोटीन कमी होईल ॲप्सेसिक आमला तणाव संप्रेरक स्ट्रेस हॉर्मोन असंही म्हणतात हे पण तुम्ही लक्षात ठेवा तर इथं बघा तुम्ही बघू शकता याच्यामध्ये ओके इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अँटीजिब्रलिन या एफसीसी अँटी अँटीजिब्रालिन म्हणतात कारण ते त्याच्या विरुद्ध काम, काम करतं ओके तर तुम्हाला आहे याच्याबद्दल तर आज आपण एवढंच बघूया ओके मांजर पण त्रास देते तिकडे त्यामध्ये काय करू आपण उद्या नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी लक्ष या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आजच्या क्लासमध्ये आपण रेस्पिरेटरी सिस्टीम म्हणजेच मानवी श्वसन संस्था ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टीम ओके याच्याबद्दल माहिती घेणार आहोत आणि ते एवढ्या डिटेलमध्ये की त्याला एक दोन क्लास लागतील ठीक आहे म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला सगळं कळेल की नेमकं आपलं श्वसन संस्था कशी आहे याच्यामध्ये कोणकोणते अंग आहेत ऑर्गन्स आहेत त्यानंतर उद्याच्या पार्टमध्ये आपण बघणार की हे आपल्याला काय हेल्प करतं आपल्या शरीरामध्ये कशा पद्धतीने आपल्याला ए टी पी मॉलिक्युल्स त्यानंतर बाकी ज्या काही गोष्टी आहेत त्या तयार करणं ओके okay, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण या चॅप्टरमध्ये डिस्कस करणार आहोत तर कामिनी मॅम कविता मॅम तुमचं मनापासून स्वागत ठीक आहे स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या क्लासमध्ये सुरू करूया आजच्या आपल्या क्लासला अश्विनी मॅम वेलकम त्याला विसरू नका ठीक आहे तर आपली मानवी श्वसन संस्था आपण एकदा ऑब्झर्व करू काहीच माहीत नाही अशा पद्धतीनं काय काय आपल्याला दिसतं इथं लंग्ज दिसत आहेत ठीक आहे इथं आपल्याला दोन जे आहेत ते फुफ्फुसं दिसत आहेत या फुफ्फुसांच्या मधात एक नळी दिसते नळीस म्हणू सध्या ट्रकिया वगैरे नंतर म्हणू आता लक्षात घ्या ट्रकिया ही कुठून कुठपर्यंत आहे तर गळ्याचा खालचा भाग ते टोटल फुफ्फुसांना दोन्ही कनेक्ट असलेली जी काही नळी आहे ठीक आहे पाईप आहे त्याला आपण ट्रकिया असं म्हणतो त्यानंतर याच्याचवर नेमकं आपल्या गळ्यामध्ये जे आहे एकदम गळ्याच्या सेंटर भागात ते आहे लॅरिंग्स ओके लॅरिंग्स त्याच्यावर जर थोडंसं गेलं तर आपली आहे ते टॉन्सिल्स ज्याला जिथे असतात आपले टॉन्सिल्स येतात तो भाग तो वर, तर त्याला फॅरिंग्स असं म्हणतात फॅरिंग्सवर लॅरिंग्स खाली असतात ओके त्यानंतर ओरल कॅव्हिटी ओरल कॅव्हिटी म्हणजे आपली जे काही मुख आहे मुखाच्या अंदर जे काही पोकडी आहे जिथून आपण अन्न ग्रहण करतो तर ती जी पूर्ण कॅव्हिटी आहे ती आपल्या इथं असते म्हणजे आपण त्याला जबडा असं म्हणतो जर तुम्ही मुख बंद केलं पूर्ण असं टोटल तर तुम्हाला ती कॅव्हिटी दिसू शकते म्हणजे इमॅजिन करू शकता तुम्ही त्यानंतर नॉस्ट्रिल नॉस्ट्रिल तर एक महत्वाचं ऑर्गन आहे नॉस्ट्रिल नसतं तर हे पूर्ण प्रोसेसेस कम्प्लीट होत नाही ठीक आहे रेस्पिरेशनची नॅझल कॅव्हिटी नॅझल कॅविटी तुम्हाला माहित आहे खूप साऱ्या बोनपासून बनलेली एक कॅव्हिटी आहे यू कॅन इमॅजिन हियर तुमच्या नाकाला तुम्ही हे करू शकता आणि तीच एक कॅव्हिटी आहे नॉस्ट्रिल कॅव्हिटी ऑर नॅझल कॅविटी असं तिला म्हणतात त्यानंतर खाली आलं तर आपल्याला दोन फुप्फुसं दिसतात फुप्फुसं कोणत्या याच्यामध्ये आहेत तसं तर तुम्हाला जर विचारलं किंवा मी फुप्फुसाच्या खाली काय आहे एक मस्क्युलर असा एक ऑर्गन आहे स्नायूंपासून बनलेला त्याचं नाव आहे डायफ्राम डायफ्राम तुम्ही हात लावून चेक करू शकता सगळ्यांना डायफ्राम आहे ओके आणि या डायफ्राम एक सपोर्ट देतो दोन्ही फुफ्फुसांना तर इथे एक राईट लंग आहे म्हणजेच काय तर उजव्या साईडचा आपलं फुफ्फुस आणि इकडल्या भागाला आहे लेफ्ट लंग ओके बेस ऑफ लेफ्ट लंग पूर्ण ले, लेफ्ट लंगच इकडे आहे त्यानंतर इथं पल्मनरी ब्रॉन्कस सॉरी प्रायमरी ब्रॉन्कस तुम्हाला इथे दिसेल आणि इकडे दिसेल राईट मेन ब्रॉन्कस ओके ही इकडली प्रायमरीच आहे आणि इकडली प्रायमरीच आहे फक्त लेफ्ट राईट इथं झालंय बाकी हे आपण वरवर जे आहे ते सगळं केलंय ऑब्झर्व आता गुड आफ्टरनून शुभम सर कविता मॅम सगळ्यांचं स्वागत आहे अश्विनी निकाळजे मॅम तुमचं पण स्वागत आहे तर आपण एक वरवर संकल्पना पूर्ण आपल्या मानवी श्वसन संस्थेची घेतली आता एक एक पॉइंट परीक्षेच्या दृष्टिकोनातून काय काय इम्पॉर्टंट आहे ते आता आपण सुरू करणार पहिल्यांदा हा व्हिडिओ बघा हा ओरिजिनल डायसेक्शन आहे आपल्या फुप्फुसाचं म्हणजे आपल्याला इथं दोन फुप्फुसं दिसत आहेत हे कशामध्ये ठेवतात तर फॉर्मॅलिनमध्ये ठेवतात जे कोई डेड बॉडी आहे त्याच्यामधलं जे काही फुप्फुस दे डोनेट करतात त्यांचं फुप्फुस मग आपण आपल्या मेडिकल सायन्समध्ये ते डोनेट झालं की आपण त्याला हे करू शकतो यूज करू शकतो तर इथं तुम्हाला मधात तुम्ही जर इथं बघितलं या भागामध्ये तर तुम्हाला ब्रॉन्कस दिसेल ओके जे मेन जे आपली नळी आहे ती सेंटरला आहे इकडल्या साईडला तुम्हाला लेफ्ट लेफ्ट लंग आणि इकडल्या साईडला राईट लंग दिसेल आणि यांनी ते डिनोट पण केलं आहे ते बघू शकता तुम्ही ओके सो यू कॅन इमॅजिन हिअर आणि प्रत्येक याच्यामध्ये जर आपण याला कट केला याचा एक स्पीस तर त्याच्यामध्ये आपल्याला अल्व्हिवोलायस पाहायला मिळतील ओके okay? सो so, धिस इज इंटरेस्टिंग नमस्कार आकाश पवार सर त्यानंतर आता पूर्ण रेस्पिरेशनची प्रोसेस कुठून सुरू होते आणि कुठे संपते इथपर्यंतचा आपला प्रवास सुरू होणार आपण त्याचं मेकॅनिझम नंतर बघणार पण सुरू कुठून होते कोणत्या कार्टिलेजमध्ये आहे ओके okay? तर ते, ते आपण बघणार तर हे साईडलाच ठेवू हो एक डायग्राम आपण आणि सुरू करू नाकापासून आपल्या श्वसन संस्थेची सुरुवात होते नॅझल कॅविटीपासून तर पहिल्यांदा तो, तो पॉईंट इम्पॉर्टंट तो, तो, आहे नॉस्ट्रील और नॅझल कॅविटी दोन नागपुळ आहेत आपल्याला नित्याला जोडणारा एक पळदा आहे त्याला कार्टिलेज असं म्हणतात ज्यांचा कार्टिलेज थोडासा मोठा असतो टोकदार असतो त्यांचं नाक लोक म्हणतात की खूप सुंदर आहे वगैरे वगैरे पण ते काही आहे नाही ते फिजिकली होतं ते आपलं काय करू शकत नाही तर ते कार्टिलेजेस तुम्ही इमॅजिन करू शकता तुम्ही बघू शकता त्यानंतर त्याच्यापासून ते, ते मधात दोन एक दोन नाकांच्या मधात एक कार्टिलेजमुळं आपण काय केली आहे ते एक गॅप तयार केलेली आहे त्याला मिझो मिझेथोमॉइड असं म्हणतात आणि नाकाला तीन भागाला विभा विभागलं गेलं आहे नाक पण ओके तर तीन भागामध्ये कसं विभागलं गेलं आहे तर एक इनर आहे ज्याच्यामध्ये कॅव्हिटी नसते आणि दोन ज्या आहेत त्या आता कशा नाक घ्यायला पाहिजे होतं आपण एक इथं तर ते तुम्हाला जर बघायचं असेल तर मी त्याचं पिक्चर तुम्हाला दाखवेल नंतर बघू आपण ते तर ते तीन भागामध्ये नाक कसं डिवाइड झालंय ते आपण बघूया त्यानंतर बाह्य नाक मध्य नाक आणि अंतरनाक इथंच आहे आपण टाकलेलं आहे तर पहिलं आहे व्हेस्टिब्युल म्हणजेच बाह्य नाक यामध्ये या केस असतात ते हवेची गाळण करतात हे केस म्हणजे तुमच्या नाकात विनाकारण नाहीये त्यांचं एक कारण आहे चाळणीसारखं ओके तर जे काही कचरा धूळ तुमच्या श्वसन नलिकेमध्ये जाऊ शकते तिला थांबवण्याचं काम कोण करतं तर व्हेजिटिबल करतं म्हणजेच बाह्य नाक करतं हवेची गाळण करतं त्यामुळे हवेतील धुळकण फुप्फुसामध्ये प्रवेश करत नाही दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट ओके okay. त्यानंतर मध्यनाक आहे मध्यनाक म्हणजेच काय तर रेस्पिरेटरी पार्ट यामध्ये केशवाहिन्यांचे जाळे असते म्हणजे छोट्या छोट्या व्हेन्स असतात ओके काही लोकांच्या नागपुळ्यामधून रक्त वगैरे येतं तर ह्या केशवाहिन्यांच्या माध्यमातून येत असतं कारण त्यांच्यामध्ये काही ना काही विटॅमिन प्रोटीन याची काही कमतरता असते किंवा ते काही डिसिजेस पण राहू शकतात तर यामध्ये केशवाहिन्यांचं जाळं असतं मध्यनाकात आणि त्याच्या सानिध्यातून जाणारी हवा कोमट होते व त्यामध्ये आर्द्रता वाढते इथून आपण जर इमॅजिन केलं तुम्ही एकदा श्वास घ्या आणि श्वास सोडा जाणारी हवा थंडी आहे पण येणारी हवा वापस ते आहे गरम त्याच्यामध्ये मॉइश्चर पण येतो थोडाफार तर ही हवा थोडीशी कोमट होते आणि याच्यामध्ये आद्रता पण असते आद्रता आता आपण भूगोलात समजतलं ठीक आहे त्यानंतर अंतरनाक अंतरनाक म्हणजे सेन्सरी पार्ट हा भाग गंधाची जाणीव करून देतो म्हणजे एक हा कुठच्या भागाला जॉईंट असेल मग हा सेन्सरी पार्ट जो आहे अंतरनाकाचा हा डायरेक्ट आपल्या ब्रेन सोबत जो आहे कनेक्टेड असेल आपला ब्रेनमध्ये असा कोणता भाग आहे की जो सेन्सेस देतो याच्या संबंधी वासासंबंधी याचं उत्तर शुभम सर करतील की कोणता पार्ट आहे आपल्या ब्रेनमध्ये की जो सेन्स करतो आपल्या स्मेलची ओके यामध्ये सेन्सरी इपिथेलियम उती असतात ओके सेन्सरी इपिथेलियम उती तर हा होता आपला नाकाचाच तीन प्रकार बाह्यनाक मध्यनाक आणि अंतरनाक तर हे वेजिटिबल रेस्पिरेटरी पार्ट अँड सेन्सरी पार्ट याच्यामध्ये आपण नाकाला डिवाइड केलं आणि नाकाबद्दल आपण आता नाका <laughs> कम्प्लीट माहिती घेतली आता आपण थोडंसं पुढं जाणार नाकातून थोडंसं अंदर जाणार म्हणजे घसात जाणार आता आता आपण ठीक आहे घस्यात म्हणजे ह्या व्यक्तीच्या घश्यात जाणार ठीक आहे नॅझल कॅव्हिटी पूर्ण कम्प्लीट झाली आहे ओके सुपेरियर कॉंक्या त्यानंतर मिडल मिडल कॉन्क्या आणि इन्फेरियर कॉन्क्या ठीक आहे व्हेजिटिब्युल नॅरिस ह्या सगळ्या गोष्टी पण आपण इथं पाहिल्या आणि त्यांचं काम पण पाहिलं ओके तर कॉंक्या ओंक्या त्याला म्हणतात ठीक आहे तर आपल्याला काही करायचं नाही त्यानंतर ओरल कॅव्हिटी मधात असते आपल्या जे दाताच्या अंदरची भाग त्यानंतर हे जे आहेत ते लिंग्वेल टॉन्सिल्स लिंग्वेल टॉन्सिल्स त्याच्या खाली मग आपल्याला लॅरेंगो फॅरिंग्स दिसतं ओके त्यानंतर त्याच्या ते खाली सगळ्याच गोष्टी आहेत बघू आपण एक एक पहिल्यांदा जे आहेत ते आपण लॅरिंग्सबद्दल माहिती घेणार फॅरिंग्सबद्दल ठीक आहे फॅरिंग्स म्हणजे इकडला भाग हा फॅरिंग्सवर असतं ठीक आहे ह्या भाग पूर्ण नॅझो फॅरिंग्सपासून तर लॅरो फॅरिंग्सपर्यंतचा तो फॅरिंग्समध्ये येतो आणि त्याच्या खालचा जो भाग आहे ह्या गळ्याचा पूर्ण पूर्णत्व लारिंग्समध्ये ओके ऑल फॅक्टरी लोब येस येस बरोबर आहे ऑल फॅक्टरी लोब आपल्याला स्मेल जे आहे स्मेलचा जो आहे तो हे करून देतो सेन्स करून देतो तर घसा जो आहे ज्याला फॅरिंग्स म्हणतात घसा जिथं टॉन्सिल्स पण तुमचे येतात ओके okay. तर त्या भागाची लांबी असते बारा सेंटीमीटरची आणि वरील भागास त्याच्या नॅझो फॅरिंग्स असं म्हणतात जसं की आपण इथं बघितलं ठीक आहे नॅझो फॅरिंग्स कानामधून ओके okay. कानामधून येणारी युस्टॅचियन ट्यूब या भागामध्ये संपते जी की कानामधून एक युस्टॅचियन ट्यूब येत असते कानामध्ये पण खूप मसल्स असतात खूप सारे बोन्स असतात आणि त्या बोन्स मधली युस्टॅचियन ट्यूब या भागापर्यंत येऊन संपते खालील भागास ओरोफॅरिंग्स लॅरो लॅरिंगो फॅरिंग्स म्हणतात ते तर आपण पाहिलंच ठीक आहे लॅरिंगो फॅरिंग्स सगळ्यात खालचा त्याचा भाग हा भाग अन्नाला पचन संस्थेमध्ये ढकलण्यास मदत करतो ओके अन्नाला पचन संस्थेमध्ये म्हणजेच आपल्या डायजेस्टिव सिस्टिममध्ये ढकलण्यासाठी हा भाग जो आहे फॅरिंगचा भाग मदत करतो घशामध्ये टॉन्सिल्स असतात आपल्याला माहित आहे आणि ते फॅरिंग्समध्ये असतात हे पण लक्षात ठेवा टॉन्सिल्स त्यानंतर लिम्फॅटिक टिश्यूपासून बनलेलं असतात ते लिम्फॅटिक टिश्यू आपण लिम्फ पूर्ण सिस्टीमच पाहिली लसिका संस्था त्यामध्ये तुम्हाला समजलं की लिम्फॅटिक टिश्यू वगैरे काय असतात त्यांचं काम काय असतं आणि ते त्यांच्यामध्ये वॉल्स असतात म्हणजे एकदा ते गेलेलं समोरचं मागं येत नाही टॉन्सिलचं कार्य काय असतं बेसिकली तर जीवाणूंना मारण्याचं काम कर था था। ते करत असतो म्हणजे ते लिम्फॅटिक लिम्फ हा शब्द महत्वाचा आहे त्याच्यातला ओके लिम्फ फॉर किलिंग द व्हॉट बॅक्टेरियाज ओके तर याचं कामच ते आहे टॉन्सिलचं टॉन्सिल सुजले म्हणजे काहीतरी इन्फेक्शन झालंय त्याला जीवाणूंपासून कुठंतरी इम्युनिटी कमी आहे त्यामुळं टॉन्सिल वाढले आजकाल टॉन्सिल कोणाला ना होत नाही कारण सगळ्यांची इम्युनिटी आता वाढलेली आहेत नाहीतर आपण ते आपल्या काळामध्ये खूप व्हायचे जेव्हा आपण लहान वगैरे होतो तेव्हा ठीक आहे तर आता आपण येणार आहोत खाली फॅरिंगच्या खाली म्हणजे आहे स्लॅरिंग्स कंठामध्ये कंठ म्हणजे स्लॅरिंग्स आता इथं बघा ठीक आहे एक एक गोष्ट बघूया याला व्हाईस बॉक्स असं म्हणतात साऊंड बॉक्स म्हणतात यंत्र म्हणतात कारण हा भाग आवाज तयार करतो लॅरिंग्स कंठ ओके तर जे काही तुम्ही बोलताय किंवा मी बोलतोय ते तुम्हाला ऐकू येते तर माझ्या गळ्यामध्ये माझ्या कंठामध्ये आवाज तयार होतोय आणि तो आवाज एका व्हॉइस बॉक्समध्ये तयार होतोय आणि व्हॉइस बॉक्स म्हणजे आपला काही व्हॉइस जनरेट करणारा जो काही स्पीकर आहे ओके तो स्पीकर म्हणजे लॅरिंग्स ओके ओके तर लॅरिंग्स आपल्याकडे आहे जो आवाज तयार करतो त्यानंतर पुरुषांमध्ये तारुण्य अवस्थेत प्रवेश करत असताना याची वाढ होत असते म्हणून त्याला ऍडम्स ऍपल असंही म्हणतात ऍडम्स ऍपल कशाला म्हणतात लॅरिंग्सला ओके सो नो पॉइंट इम्पॉर्टंट आहे खूप वेळा विचारलंय कशाला ॲडम्स ॲपल असं म्हणतात तर आपल्याला पुरुषांचा जर गळा तुम्ही बघितला तर इथं एक ॲडम्स ऍपल तयार होतो म्हणजे आमचा जो आवाज असतो पुरुषांचा तो काय होतो एक बेस तयार करतो ओके म्हणजे आमच्या याच्यामध्ये मध्ये एक बेस असतो ओके तो बेस तयार होतो याच्यामुळं ऍडम्स ऍपल आमच्याकडे जे आहे म्हणजे तारुण्य अवस्थेत जे काही याच्यामधलं का ते लॅरिंग्सचा भाग आहे कंठाचा भाग आहे तो डेव्हलप होतो त्यामुळं इथं बेस साऊंड तयार होतो स्त्रियांमध्ये तो भाग डेव्हलप होत नाही आणि स्त्रियांचा जो हे आहे गळा कंठ त्या कंठामध्ये आवाजाचा जो पीच असतो तो, तो हाय पीच असतो हाय पीच, पीच म्हणजे तर तुम्ही ते इमॅजिन करू शकता तो थोडासा हे असतो डा असा आवाज येतो त्याच्यामध्ये बेस नसतो पण पुरुषांच्या आवाजामध्ये बेस असतो कारण आमचा जो हे आहे ओके ज्याला आपण काय म्हणतो काय म्हणतो आता त्याला आताच नाव घेतलं त्याचं ठीक आहे तर याचं जे प्रमाण आहे ते लो पिच साऊंड असतो पुरुषांचा आणि हाय पिच साऊंड असतो स्त्रियांचा हवेला घशेमधून कंठामध्ये प्रवेश करण्यासाठी जे छिद्र असतं त्याला ते ग्लॉटिस असं म्हणतात त्यानंतर ते ग्लॉटिसमध्ये अन्नकण जाऊ नये म्हणून त्याला एक झडप असते तिला इपी ग्लॉटिस असं म्हणतात काय समजलं का हवेला घशामधून कंठामध्ये प्रवेश करण्यासाठी हवेला घशामधून म्हणजेच फॅरिंग्समधून कंठामध्ये येण्यासाठी एक छिद्र असतं त्याला ग्लॉटिस म्हणतात आणि ग्लॉटिसमध्ये अन्नकण जाऊ नये अण्णकणाची एक वेगळी नलिका आहे तर या अन्नकण जाऊ नये म्हणून त्याला एक झडप असते एक वॉल असतो तिला इपी ग्लॉटिस वॉल्व असं म्हणतात हे लक्षात ठेवा त्यानंतर ठसका का लागतो असा प्रश्न तुम्हाला पडला असेल सायंटिफिक स्टुडंटला किंवा ज्यांनी जास्त विचार करायची सवय वगैरे तर याचं उत्तर मी तुम्हाला सांगतो जर अन्नकण ग्लॉटिसमधून स्वचन मार्गामध्ये गेले ठीक आहे इपिग्लॉटिसच्या याच्यामध्ये म्हणजे इपिग्लॉटिस नाही तर ग्लॉटिसमधून जे इंटर झाले म्हणजे ज्या आपल्या घशामधून ते कुठे गेले कंठामध्ये गेले समजा चुकून अन्नकन तर पुन्हा बाहेर पचन मार्गामध्ये ढकलण्यासाठी ज्यामध्ये सिलिएटेड रोमक अभिस्तर उती मुख्य भूमिका बजावतात कंठामध्ये इलास्टिकच्या दोन घड्या असतात त्यांना व्होकल कॉड असं म्हणतात व्होकल कॉडच्या थराथराने कंपन तयार होतं म्हणजे एक काय होतं तयार एक फ्रिक्वेन्सी किंवा एक आपण ज्याला काय म्हणू शकतो की एक साऊंड असं तयार होतं किंवा एक व्हायब्रेशन तयार होतं ठीक आहे आणि या कंपनांना आपण आवाज म्हणतो ध्वनी या कंपनांना जिभेच्या मदतीने आकार देऊन शब्दांमध्ये रूपांतरित करत असतात होकल कॉटच्या माध्यमातून त्यानंतर हा ठसका कसा लागतो तुम्हाला माहित आहे तर इक ग्लॉटिसमध्ये काय होतात तर अन्नकन काय होतात घशामधून कंठामध्ये एंटर होतात त्यामुळे काय होतं आपल्याला ठसका लागतो ठीक आहे त्यानंतर हे तुम्हाला माहिती आहे ठसका वगैरे कसा लागतो आता त्यानंतर जिभेचं वजन आकार किंवा लवचिकता कमी जास्त झाल्यास शब्द स्पष्ट तयार होत नाहीत हे पण लक्षात ठेवा जीभ कशी असायला पाहिजे अशी जीभ असायला पाहिजे काही लोकांची जीभ कट असते किंवा काही लोकांच्या जिबीमध्ये काही नॅचरली प्रॉब्लेम्स असतात त्यामुळं त्यांचा आवाज स्पष्ट येत नाही ते तोत्रे बोलतात मग तुम्ही त्यांना चिडवतात हे गोष्ट चुकीची आहे तर आपण फॅरिंग्स कम्प्लीट केलं ट्रकिया व्हायचं आहे आपलं टक्किया आता येणारच आपण आपला याच्याच खालचा जो भाग आहे लॅरिंग्स हा पण क्लिअर झालेला आहे ओके आता तुम्हाला इथं हे द्यायची गरज नाही तुम्ही तुमच्यासमोर जर मी असं नाव क्रॉस करून जरी हे टाकलं ओके परीक्षेमध्ये असं आला प्रश्न की हा भाग कोणता आहे तर तुम्ही सांगू शकता हा जो घशाचा भाग आहे म्हणजेच वरचा भाग तो भाग आहे फॅरिंग्स आणि त्याच्याच खाली जो काही कंठाचा भाग आहे तो आहे लॅरिंग्स आणि खाली आहे आता ट्रकिया तर ट्रकियाबद्दल आपण थोडी आता इन्फॉ इंफर, इन्फॉर्मेशन घेणार ओके okay, बरोबर yes, व्हायब्रेशन्स श्वसन नलिका ट्रकिया याला वायूची नळी वाईंड पाईप असंही म्हणतात याची सेंटीमीटरमध्ये तुम्ही लांबी लक्षात घ्या बारा गुन्हेला दोन पॉईंट पाच ओके okay, कारण ही जी ट्रकिया आहे ती जी सुरू होते तिथून ती, ती पूर्ण दोन्ही लंग्सला कनेक्ट करते म्हणजे दोन पाईप जे आहे एक पाईप पासून दोन पाईप तयार होतात आणि त्या पाईप पासून जे काही एक एक पाईप दोन्ही फुप्फुसामध्ये गेले त्या दोन्ही फुप्फुसांमध्ये अजून त्याच्या नवीन नवीन काय होतात नळ्या तयार होतात तर ही एक बेसिकली एक ट्रकिया श्वसन नलिका आहे ही अन्न नलिकेच्या समोरच्या भागात असते म्हणजे डॉर्सल साईडला कोणाच्या आपल्या अन्न नलिकेच्या ठीक आहे अन्न नलिकेच्या समोरच्या भागात त्यानंतर ट्रकियाची भित्तिका फायब्रसनायू फायब्रस मसल पासून बनलेली असते ट्रकियाची भित्तिका आणि या नलिकेला संरक्षणासाठी सी आकाराच्या कस्ती उती असतात म्हणजेच कार्टिलेस टिश्यू असतात आणि या उती सोळा ते वीस अर्धवर्तुळाकाळ सी डिक्सच्या स्वरूपात असतात म्हणून ट्रकियाला मजबूती मिळते ओके ट्रकिया हा पाईप काही साधा पाईप नाही आहे हा पाईप खूप स्ट्रॉंग पाईप आहे म्हणजे काही कडक कडक पाईप तुम्ही मोटरचे पाईप तो, मोटर तो हिरवावाला तो पाईप कसा असतो कडक कळक सेम पाईप हा असतो ओके तर हा पाईप ट्रक्याचा पाईप एक कार्टिलेज टिश्यू पासून आहे बनलेला त्यामुळे हा पाईप कडक आहे याच्यामध्ये प्रोटेक्शन आहे हाडांचं पण ओके तर हे लक्षात ठेवा कार्टिलेज टिश्यू पासून त्यानंतर स्वचन नलिकेची भित्तिका आतल्या बाजूने सिलिएटेड इपिथेलियम उती आणि म्युकस ग्लँड म्हणजे श्लेषमा ग्रंथीपासून बनलेली असते का स्लेषमाग्रंथीपासून बनलेली असते कारण त्याच्यामध्ये जर काही कचरा जात असेल अंदर लंग्समध्ये तर तो तिथंच त्याला काय केलं जातं चिटकून त्याला तो चिपकला राहतो काही काळानंतर मग ते एक्सक्रिएशरी प्रोसेस जे आहे त्याच्या माध्यमातून तो लिम्फॅटिक मोट्स पासून वापस चालला जातो तर हे कशापासून बनलेली आहे श्वसन नलिका आतल्या बाजूनं तर सिलिएटेड इपिथेलियम होती आणि म्युकस ग्लँड म्युकस ब्लँड म्हणजे श्लेष्मा ग्रंथी चिकट अशा त्याच्यामधून एक द्रव्य निघतो बाहेर त्यानंतर श्लेषमाच्या स्त्रावामध्ये जीवाणू आणि धुलीकन जर आतपर्यंत गेले तर अडकतात आणि फुफ्फुसाचं संरक्षण करतात तेच मी तुम्हाला सांगितलं येस येस yes, अडकळत बोलण्याची गर्ल्स फाईव्ह एम एम जीप ओके त्यामध्ये हे होत असतं आणि व्होकल कॉर्ड बॉईज ट्वेंटी एम एमचा असतो संस्कृत श्लोक वाचले की ही स समस्या सुटते काही दिवसांनी हे पण लक्षात ठेवा ओके तर संस्कृत श्लोक त्यामध्ये ऋग्वेद यजुर्वेदचे जर क्लासेस लावले तुम्ही कम्प्लीट ओके तर तुमचा जर काही आवाजाचा प्रॉब्लेम असेल तर तो, तो पूर्ण निघून जाईल ठीक आहे तर हे आहे एसचं पूर्ण नॉलेज आणि कामिनी मॅमनी पण ते सांगितलेलं आहे की व्होकल कॉर्ड बॉईजमध्ये ट्वेंटी एम एमचा असतो आणि गर्ल्सचा फाईव्ह एम एमचा असतो हे पण लक्षात ठेवा म्हणजे ते मी थोडंसं हे केलं तर आता मला ते कळलं ठीक आहे कंप दोन्ही कमेंट वेगवेगळ्या आहेत त्या मिक्सअप झाल्या सॉरी फॉर दिस त्यानंतर आता ब्रॉनकायबद्दल माहिती घेणार आपण आता ट्रकिया समजलो तुम्हाला ट्रकिया म्हणजे हा पाईप ठीक आहे तर ट्रकियापासून दोन पाईप तयार होतात त्याला ब्रॉन्काय म्हणतात ठीक आहे ब्रॉनची किंवा ब्रॉन्काय ओके okay. त्या ब्रॉन्काय पासून ब्रॉँकिओल्स तयार होतात ब्रॉन्कीओल्स ब्रॉन्कीओल्स म्हणजे काय ते अजून छोट्या छोट्या नड्या आणि त्या अशा ब्रांचेस सारख्या पसरतात म्हणून त्याला ब्रॉनकाय ओके okay? और ब्रँकिओल असं नाव दिलंय त्यानंतर त्या लंग्समध्ये ज्या भागामध्ये असतात अॅल्व्हिओलाय हो ऍल्व्हिओलायचं हो फंक्शन असं आहे की ऑल्व्हिओलाय हो मध्ये जास्तीत जास्त ऑक्सिजन असतो ठीक आहे ऑल्व्हिओलाय जर खराब झालं तुम्ही एक ऍडव्हर्टाईज पाहिलेली असते त्या याच्यामध्ये पिक्चर सुरू व्हायच्या अगोदर लागतात ठीक आहे तर ते काय करतात पिळतात त्याच्यात ते सांगतात की ते स्मोकिंग केल्यामुळं एवढा सगळा टार त्याच्यात जमा झाला आहे ठीक आहे तर हे ॲलिओलायमध्येच ते टार जमा होत असतो ओके तर हे खराब झाली तर मग कठीण आहे ठीक आहे तर मग त्याने टुमोनियासारखे ते जे डिसीज आहेत ते होतात किंवा कॅन्सर पण होऊ शकतो त्यामुळं डोंट स्मोक त्यानंतर श्वसनी ब्रॉन्काय श्वसनिका सॉरी श्वासन नलिका दोन भागात विभागते त्या नलिकांना श्वासनी म्हणतात श्वासनी म्हणजेच ब्रॉन्क आहे एक भाग डाव्या आणि एक भाग उजव्या फुफ्फुसामध्ये जातो ठीक आहे दोन्ही पाईप दोन्ही याच्यात जोडून दिलेले असतात परमनंट जोडलेले असतात विथ जे काही फेविक्विक का आहे त्याच्यापासून आणि त्यांना कार्टिलेजच्या दोन गोलाकार ओके दोन नाही कार्टिलेजच्या गोलाकार चकत्यांनी झाकलेलं असतं ओके हे पण लक्षात ठेवा कार्टिलेज म्हणजे बोनपासून बनलेलं एक काय आहे नॅचरल एक कवरिंग आहे फुफ्फुसांमध्ये प्रवेश केल्यानंतर श्वासनी छोट्या छोट्या प्राथमिक द्वितीय तृतीय फांद्यांमध्ये विभागते आणि त्यांना श्वसनिका म्हणतात आणि त्या पण कार्टिलेजच्या तुकड्यांचं त्यांना पण संरक्षण असतं म्हणजे खूप संरक्षण आहे यांना कारण यांच्यावर सगळी सिस्टीम डिपेंड आहे जरी हृदय आपलं महत्वाचं ऑर्गन आहे इथून पंपिंग केलं जातं पण यांच्या माध्यमातून जेव्हा ऑक्सिजन तयार होईल फुफ्फुसामध्ये तेव्हाच तो पुढं तिकडे पंप केला जाईल ना म्हणून याला जास्तीत जास्त प्रोटेक्शन देण्यात आलं आहे त्यानंतर वायुकोश वायुकोश म्हणजे अॅल्व्हिओल आहे <laughs> हाफुपुसाचा रचनात्मक आणि कार्यात्मक घटक आहे ओके रचनात्मक आणि कार्यात्मक आता बघू कार्य काय याचा व्यास असतो झिरो पॉईंट एक एम ओके व्यास म्हणजे तुम्ही त्याला काय म्हणता रेडियस ओके झिरो पॉईंट वन एम एम ची याची रेडियस असते त्यानंतर भित्तिकेची जाळी असते झिरो पॉईंट झिरो झिरो वन एम एम त्यानंतर भित्तिका स्क्वॅमस इपिथेलियम उत्तीपासून बनलेली असते आणि वायुकोशाच्या भित्तिकेमध्ये कोलॅजन आणि इलास्टिक फायबर असतात ज्यामध्ये ते लवचिक बनतात आणि त्यांच्या लवचिकतेमुळे फुप्फुसाला लवचिकता प्राप्त होते मानवी फुप्फुस सातशे पन्नास मिलियन वायुकोशांपासून बनलेला आहे कॅन यू इमॅजिन एक मिलियन असता आपण काउंट करायला हे करतो सातशे पन्नास मिलियन अल्विओला आहेत यांनी इथं अल्विओला आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवल्या होत्या ना तर आपण ते फारसं लक्ष दिलं नाही पण त्या दिसत पण नाही आपण जर इथं थोडंसं डिटेलमध्ये जर पाहिलं ओके हे झूम पण होत नाही विशेषतः होतं का चेक करूया आपण तर ह्या ज्या काही छोट्या छोट्या याच्यामध्ये यांनी कटिंग्स केलेल्या आहेत तर याच्यामध्ये जर यांनी कट मारला एक तर आपल्याला ॲल्व्ह्यूलाय पाहायला मिळतील पण या मॅडमनी काही कट तिथं केलेला नाही आहे तर हे आउटर आहे लंग्सचं आणि याच्या अंदर जर आपण कट केला ठीक आहे कट केला तर आपल्याला ते ॲल्व्हलायस पाहायला मिळतील ठीक आहे येस डायामीटर बरोबर त्यानंतर आता याचा आपण डायमीटर वगैरे पाहिला सातशे पन्नास मिलियन वायूकोश आहे आपल्या कशामध्ये असतात आपल्या लंग्समध्ये असतात हे पण तुम्हाला कळलं ॲल्व्हिव्होलाय हे अशा दिसत पण नाहीत तुम्ही बघू शकता इथं छोटे छोटे असतात सातशे पन्नास आहेत जसे आपल्या जे की आपली किडनी आहे किडनीमध्ये नेफ्रॉन्स आहे नेफ्रॉन्स पण एवढेच आहेत ठीक आहे काउंटलेस आहेत आहे त्याची संख्या आपल्याला दिलेली अंदाजे त्यानंतर ब्रेनमध्ये न्यूरॉन्स आहेत त्यांचे इथेही खूप बारीक आहेत ठीक हो आहे त्यांचं स्ट्रक्चर आपल्याला याच्यामध्ये मायक्रोस्कोपमध्ये पाहावं लागतं तसंच आपल्या लंग्समध्ये पण असे काही हे आहेत अल्व्हिव्होलायस आहेत छोटे छोटे ते आहेत सातशे पन्नास मिलियन मध्ये ओके त्या आता लंग्स मेन ऑर्गन तिथं आपण आलेलो आहोत <laughs> लंग्स पर्यंत पोचलो आपण लंग्समध्ये आल्यानंतर श्वसनाचा हा एक मुख्य अवयव सगळ्यांना माहीत आहे पल्मनरी रेस्पिरेशन म्हणजेच फुप्फुसांद्वारे केलेलं श्वसन हे पण लक्षात ठेवा पल्मनरी रेस्पिरेशन म्हणजे काय तर फुफ्फुसाद्वारे केलेलं श्वसन त्यानंतर जागा कुठं आहे फुप्फुसांची छातीच्या पोकडीमध्ये हृदयाच्या दोन बाजूला दोन ठीक आहे हृदयाच्या बाजूला दोन, दोन दोन आहेत दोन दोन म्हणजेच काय तर दोनच आहेत एक जोडी आहे ठीक आहे काही लिहून ठेवलंय बघा इथं मधात हृदय मधात हृदय आहे हृदयाच्या इकडल्या साईडला एक लंग आहे आणि इकडल्या साइडला एक लंग आहे आपलं हृदय काही लोक का म्हणतात की इकडल्या साईडला आहे डाव्या साईडला चुकीची गोष्ट आहे ते हृदयाचा जे खालचा व्हेंट्रिकलचा भाग आहे तो व्हेंट्रिकलचा भाग थोडासा आळवा जातो कुठं तर आपल्या या इकडल्या लंगला थोडसा हे होतो त्यामुळे त्याची साईज थोडीशी अशी आहे ओके पीर शेप आपलं जे काही हृदय आपण पाहिलं होतं तर त्यामध्ये आपल्याला दोन लंग्स आहेत त्याच्या मदत आपलं थोरॅसिक कॅव्हिटीमध्ये हार्ट आहे आणि छातीच्या पोकळीला आपण थोरॅसिक कॅव्हिटी म्हणतो हे तिथेही पाहिलं होतं यस yes. वन पॅरासिटॉमॉलने अप्रॉक्स चार नेफ्रॉन डिस्ट्रॉय होतात सो so बी केअरफुल पॅरासिटॉमॉल घ्यायच्या अगोदर लक्षात ठेवा की तुमचे याच्यामधले जे काही किडनीमधले नेफ्रॉन्स आहेत ना ते नेफ्रॉन्स म्हणते चार नेफ्रॉन डिस्ट्रॉय होतात म्हणते तर कारण ते किडनीमधूनच त्याचं हे होतं ना आपल्या लिव्हर त्यानंतर किडनी हे दोन्ही काय करतात टॉक्सिकेटेड मटेरियल जे आहेत गोळ्या गिळ्या या सगळ्या गोष्टी काय करतात तर प्युरिफिकेशन करतात तर ते पॅरासेटमॉल गोळी चार नेफ्रॉनला मारते म्हणते हे लक्षात घ्या जस्ट जास्त यूज केलं तर यस तर हे पण लक्षात ठेवा त्यानंतर बाहेरील थरास आता फुफ्फुसाचे दोन थर बनलेले आहेत त्यांना प्लुरल मेम्ब्रेन असं म्हणतात बाहेरील थराला पराएटल प्ल्युरा असं म्हणतात आणि आतील थराला व्हिसेल प्ल्युरा असं म्हणतात थर जे आहेत त्याचे तर ते प्लुरा प्लुरा लक्षात ठेवा परायटल आणि व्हिसरल या दोन थरांमधील जागेस प्लुरल कॅव्हिटी असते आणि त्या पोकळीमध्ये प्ल्युलर फ्लुईड पण भरलेलं असतं त्यामुळे श्वासनाच्या मध्ये श्वासोच्वासाच्या मध्ये फुप्फूस आकुंचन प्रसरण पावताना घर्षण होत नाही कारण मधात जे आहे एक काय टाकलाय ऑइल टाकलाय ओके कोणत्या कंपनीचं ऑइल आहे ते आपल्याला माहित नाही नॅचरल कंपनीचं ऑइल आहे प्ल्युलर फ्लुईड असं त्याचं नाव आहे ठीक आहे तर हे लक्षात ठेवा श्वासोच्वासाच्यामध्ये हे आकुंचन पावताना घर्षण होऊ देत नाही या दोन्ही थरांच्या बाहेरील बाजू स्नायू असतात त्यांना इंटरकोस्टल मसल असं म्हणतात या दोन्ही थर जे आहेत जे परा प्लुरल परायटल प्लुरा आणि व्हिसरल प्लुरा यांच्या मधात बाहेरील बाजू स्नायू असतात आणि आतील बाजूच पण स्नायू असतात त्या बाहेरच्या थरांना बाहेरच्या बाजूस असलेल्या स्नायूंना मसल्सना आपण इंटरकोस्टल मसल असं म्हणतो हे पण लक्षात ठेवा त्यानंतर आपण रेस्पिरेटरी बॉन ब्रॉनकायज बघितल्या ब्रॉन्काय बघा तर दिसू शकतात त्याच्यामध्ये अल्व्हिव्होला तुम्हाला हे दिसत आहेत हे फुग्या फुग्यापासून बनलेल्या अल्व्हिला असतात तुम्हाला वाटेल की तुम्ही फुगवू शकता याला हे जेव्हा श्वास घेतो ना आपण तर त्याच्यामध्ये हवा जाते ना तर हवा गेल्यानंतर ते फुगतात कॅन यू इमॅजिन ते जसे फुगे फुगे असतात छोटे छोटे ते छोटे छोटे फुगे त्याच्यात फुगतात आणि त्याच्यामध्ये मग ऑक्सिजन भरून ते अजून पुन्हा काय केलं जातात ब्लड ट्रान्समिट होतं आता हे जे निळ्या कलरचं आहे याच्यामध्ये काही ऑक्सिजन नाही याच्यात कार्बन डायऑक्साईड आहे पण हे जे लाल कलरचे जात आहे वापस रक्त त्याच्यामध्ये आपण काय टाकलंय तर याच्यामध्ये ऑक्सिजन टाकलाय त्यामुळे त्याचा कलर जो आहे तो लाल आला आहे त्यानंतर अल्व्हिओल आहे फुगा फुगा ठीक आहे त्यानंतर ट्रकिया ही आपली निळ्या कलरची इथपर्यंतची लाईन त्याच्यापासून दोन ब्रॉन्काय तयार होतात ब्रॉन्कायपासून ब्रँकी ओलायस तयार होतात ज्या काही छोट्या छोट्या नळ्या आहेत तिथं बघितलं आपण तर हे एक स्ट्रक्चर तुम्ही लक्षात ठेवा त्यानंतर डावे फुफ्फूस लहान असतं आणि उजवं फुफ्फूस थोडं मोठं असतं ठीक आहे तर इथं थोडंसं एक डावं फुप्फूस काढू किंवा यालाच नाव देऊ समजा हे डावं फुप्फूस आहे आपलं नाही हे उजवं आहे ठीक आहे हे उजवं फुप्फूस आणि हे आहे डावं फुफ्फूस ठीक आहे तर या डावफुफ्फ्फूसपेक्षा डावं फुप्फूस लहान असतं म्हणते म्हणजे हे फुप्फुस लहान आहे इथं दिसतं पण आहे तुम्हाला इथं एक हार्ट आपलं सिच्युएटेड केलं आहे आपण ठीक आहे ते तुम्हाला माहीत आहे तर उजवं फुप्फूस जे असतं ते मोठं असतं आणि डावं फुप्फूस जे आहे लेफ्ट ओके लेफ्ट असतं छोटं आणि राईट असतं मोठं हे पण लक्षात ठेवा आणि हे दोन खंडात विभागलं गेलेलं आहे डावो फुप्फूस म्हणजे जशा हार्टमध्ये दोन चेंबर असतात तसेच या डाव्या फुप्फुसामध्ये पण दोन चेंबर आहेत एक वरचा चेंबर एक खालचा चेंबर त्यानंतर उजव्या फुफ्फुसामध्ये हे मोठं असल्यामुळे हे तीन खंडात व्यापलेलं आहे म्हणजे याच्यात तीन कप्पे आहेत उजव्या फुफ्फुसात एक दोन आणि तीन हे मी सांगितले तसेच नाही गोडीसारखे ते असे राहू शकतात ओके ते लक्षात ठेवा प्रत्येक खंड श्वासन नलिकेच्या बंचने बनलेला असतो या श्वसनिका पातळ भित्तिकेच्या हवेच्या पिशवीमध्ये संपतात या पिशवीला अल्व्हिलो सॅक ओके अल्व्हिओला सॅक असं म्हणतात त्या प्रत्येक अल्व्हिओलर सॅक मध्ये जवळपास वीस अल्व्हिओलाय असतात वायुकोश पसरलेले असतात आणि हा भाग द्राक्षासारखा दिसतो इथंच पाहिला आपण ठीक आहे द्राक्षासारखा हा भाग दिसतो ठीक आहे अल्व्हिओलाय डक त्याच्या खाली अल्व्हिओलाय आणि हा द्राक्षासारखा बनलेला भाग जो आहे तो अल्व्हिओलर जो आहे तो मसल्स पासून बनलेला अल्व्हिओलर सॅक आहे त्यानंतर वीस अल्व्हिओलाय एका वायुकोशामध्ये असतात ठीक आहे एका ऍल्व्हिओलायमध्ये वीस जे आहे अॅल्युलाय असतात ठीक आहे म्हणजे हे द्राक्ष असतात त्यानंतर वायुकोशांच्या कोशांना भित्तिकेच्या बाजूने केशवाहिन्यांचे जाळे असते ठीक आहे छोट्या छोट्या ज्या हे आहेत व्हेसल्स त्या पण तिथपर्यंत पोहोचलेल्या असतात त्यामुळे वायुकोशाची भित्तिका व रक्त यांच्यामधील पृष्ठभाग वाढतो व ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडची देवाणघेवाण वाढते या केशवाहिना पल्मनरी आर्टरी फुप्फुस बिगा धमनीपासून बनलेल्या असतात आणि एकत्र येऊन त्यांच्यापासून फुप्फुस बिगा शिर बनते आणि फुप्फुसाला रक्त पुरवठा मोठ्या प्रमाणात असतो हायली व्हस्क्युलर आहे ते ठीक आहे सगळ्यात जास्त रक्त पुरवठा फुप्फुसाला केला जातो कारण इथून सगळा पुरवठा पूर्ण शरीराला जाणार आहेत कारण त्याच्यातूनच ऑक्सिजन युक्त रक्त तयार होणार आहे ठीक आहे पंपिंग त्याला केलं जातं आता फुप्फुस वायुकोश आणि हवेच्या वाहिन्यांपासून बनलेलं आहे ते पाहिलंच आपण वायुकोश म्हणजे अॅल्ला पासून आणि हवेच्या वाहिन्यांपासून म्हणजे छोट्या छोट्या ज्या काही केश वाहिन्या आहेत त्यांच्यापासून हवेच्या श्वास आणि उच्च श्वास करताना फुप्फुसांमधील दाब कमी जास्त होतो ठीक आहे हे पण लक्षात ठेवा तुम्हाला विचारू शकतात आणि यावेळी श्वसन नलिकेचा व्यास सुद्धा दाबाच्या बदलाने कमी जास्त होतो श्वसन नलिका लवचिक असते आपली जे श्वसन नलिका आहे ट्रकिया आहे ती लवचिक आहे त्यातल्या आतल्या बाजूने म्युकस श्लेश्माचा थर आहे आपण पाहाला आणि हा थर ग्लायकोप्रोटीन म्हणजेच प्रोटीन, प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट यांच्यापासून बनलेला आहे आता एक कन्सेप्ट इथं क्लिअर झाला ग्लायकोप्रोटीन म्हणजे काय ग्लायको ग्लायको हा शब्द जो आहे तो कार्बोहायड्रेटशी रिलेटेड आहे कार्बोहायड्रेट म्हणजे काय तर कार्बोहायड्रेट म्हणजे कर्बोदके आणि प्रोटीन प्रोटीन म्हणजे प्रथिने म्हणजे ग्लायकोप्रोटीन एक मिश्रण आहे प्रोटीन आणि कार्बोहायड्रेटचं आणि हा जो श्वसनलिकेतला आतला थर आहे श्लेष्माचा हा पासून बनलेला आहे हा थर सेरस आणि म्युकस पेशींपासून बनलेल्या ग्रंथीपासून स्त्रावतो ठीक आहे आणि तसेच गोब्लेट पेशींपासून स्त्रावलेलं लायसोझोनिक अँटी मायक्रोबियल असतं म्हणून म्युकसमध्ये अडकलेले सूक्ष्मजीव तिथंच मारले जातात म्युकस थर चिकट असतो बदलत्या दाबामुळे वायुनलिका आकुंचन पावताना या चिकट थरामुळे एकमेकांना ती चिकटल्यास ती ब्लॉक तयार होऊ शकतो म्हणून त्यांना कास्तीचे संरक्षण असते ते वायू नलिकेला कोलॅप्स होऊ देत नाही म्हणजेच ब्लॉक तयार होऊ देत नाही क्लास ज्या असल्या कास्ती आहेत त्याला आपण कार्टिलेज म्हणतो त्यामुळेच ते कार्टिलेज आहेत म्हणजे याच्यामध्ये कुठं मधात ब्लॉक तयार होऊ नये डायरेक्ट आपल्याला जे काही ऑपरेशन आहे ते डायरेक्ट ऑपरेशन दिलंय हे तर नंतर शोध लागले आता तर त्यांनी डायरेक्टच दिला इथं ब्लॉक वगैरे तयार झाला नाही पाहिजे म्हणून त्याला या पाईपला डायरेक्ट कळकच करून ठेवलंय म्हणजे याच्यात काही मदत अडकलंच नाही पाहिजे आणि अडकलंय तर ते मारण्यासाठी म्युकस मेम्ब्रेन आहेच लायझोजम अँटीमायक्रोबियल त्याच्यामध्ये आहे म्हणजे ते काही अडकलंय त्याच्यामध्ये जीवाणू गिवाणू तर तो मारला जातो तिथच्या तिथंच ठीक आहे तर डायरेक्ट प्रोटेक्शन दिलाय तसं हृदयाच्या याला जर दिलं असतं तर आज जे आहे ते हृदयाचे रोग नसले असते ठीक आहे कार्टिलेज प्रोटेक्शन पण एक पंपिंग ऑर्गन आहे त्याला जर ते दिलं असतं तर ते मग ते पंप झालं नसतं ठीक आहे इट्स ओके त्यानंतर आता डायफ्रॉम बघा ठीक आहे हा लिव्हर ओके ठीक आहे लिव्हर बद्दल काय म्हणणं आहे तुमचं लिव्हरबद्दल बद्दल आपण बघणार सगळं ठीक आहे काहीही काळजी करू नका लिव्हर हा सगळ्यात मोठा ऑर्गन वाटेल तुम्हाला तेव्हा मी तुम्हाला लिव्हर दाखवेल ना ओरिजिनल वाल लिव्हर कसा आहे तर तुम्ही पाहून हे हे वाल ठीक आहे आपल्या शुभम सरांनी लिव्हर पाहिलं असेल त्यांना विचारा की तुमच्या डायसेक्शन हॉलमध्ये लिव्हरची साईज किती मोठी होती ठीक आहे सांगा शुभम सर एखादा एक्सपिरियन्स तुमचा डायसेक्शन हॉलमधला तर आता हे बघा हे आहे थोड्यासिक कॅविटी थोड्यासिक कॅव्हिटीच्या खाली आहे आपलं एक लंबार अटॅचमेंटच्या वर आपलं पूर्ण हे डायफ्रॉम डायफ्रॉम हे एक मस्क्युलर टिश्यू आहे ओके ब्लड व्हेसल्स आहेत त्याच्यामध्ये ओके ओके ब्लड हम्म तर या डायफ्रॉममध्ये ब्लड पण असतं आणि एक मस्क्युलर टिश्यू आहे तर आता डायफ्रॉम काय आहे एक स्नायूमय पडदा आहे ठीक आहे आणि जो छातीच्या पोकळी व पोटाची उदर यांना वेगळा करतो छातीची आणि पोटाची जी काही पोकळी आहे याच्या मधात जो काही एक भाग आहे त्याला आपण पटल किंवा डायफ्राम असं म्हणतो स्टर्नमच्या खाली असलेल्या या स्नायूला श्वसनाचा मुख्य स्नायू म्हटलं जातं ठीक आहे स्टर्नमच्या खाली आहे आणि याचा श्वसनाचा प्रिन्सिपल मसल असं पण याला म्हणतात कारण याच्यामध्ये पण तुम्हाला जेव्हा श्वास उच्च श्वास घेताना याचा पण यूज केला जातो हे पण तुम्हाला माहित असलं पाहिजे पटल जे आहे म्हणजेच डायफ्राम जो आहे तो श्वसनासोबत इतर कार्यासाठी सुद्धा महत्त्वाचा आहे जसं उलटीमध्ये याचा यूज होतो शिंकीमध्ये याचा यूज होतो शिंक येताना खोकला येतो जेव्हा तुम्हाला तेव्हा पण याचा तुम्हाला यूज करायला मदत होते म्हणजे ते बॉडीच यूज करते तुम्ही यूज करत नाही ठीक आहे आपल्या बॉडीमध्ये एवढा मोठा ऑर्गन असतो हे पाहून शॉक झालो सर्व ठीक आहे ओके <laughs> कारण ते आपल्याला वाटतं की एवढा मोठा ऑर्गन आपल्या बॉडीमध्ये लिव्हर तर आपण एवढाच बघितलं आहे ठीक आहे लिव्हर आम्ही एवढाच पाहिला आहे पण जेव्हा तो ओरिजिनली ओपन केला जातो सगळे शॉक होतात की हा एवढा मोठा कसा काय तर मी तुम्हाला त्याचा व्हिडिओ वगैरे दाखवेल जेव्हा आपण ते बघूया कारण तो खूप टॉक्सिन्स आणि जे काही खराब मटेरियल आहे याचं हे करत असतो तसंच बाईल ज्यूस बिलिरुबीन बिलिवर्डीन यासारखे महत्त्वाचे जे काही हे आहेत ठीक आहे स्रवतो तो ठीक आहे आणि त्याच्या माध्यमातून आपल्या जे काही आपली डायजेसिव्हिसि सिस्टीम आहे त्याच्यामध्ये पण त्याचा यूज होतो तर मेकॅनिझम कसं आहे श्वसन संस्थेचं ते आपण सुरुवात करून देऊया बाकी भाग आपण उद्या बघू पण मेकॅनिझम काय रेस्पिरेशनचं आपण ते बघूया तर श्वसनाचे दोन प्रकार आहेत श्वास उच्च श्वास तुम्हाला माहित आहे श्वास उच्च श्वास ठीक आहे श्वासोच्छ श्वास त्याला आपण म्हणतो आणि पेशी श्वसन पेशी श्वसन म्हणजे प्रत्येक पेशीपर्यंत जे काही श्वसन केलं जातं किंवा पेशीला जे काही पाहिजे ठीक आहे जे, जे काही ऑक्सिजन ते घेते तेव्हाच ते जिवंत आहे ना आणि तसंही तिला ब्लड फ्लो असतो तर ते दोन प्रकारेमध्ये आपण श्वसन केलं आहे आणि श्वाशोश श्वास म्हणजे हवा शरीरात घेणे आणि बाहेर सोडणे त्यामुळे फुफ्फुसामध्ये वायूच्या देवाणघेवाणाचा दर वाढतो आणि ही क्रिया दोन वेगवेगळ्या भागामध्ये विभागली जाते श्वास म्हणजे इन्स्पिरेशन ओके इन्स्पिरेशन आणि आपण ज्याला आउट टाकतो म्हणजे बाहेर श्वास टाकतो त्याला काय म्हणतात ठीक आहे तर त्याला म्हणतात एक्सपायरेशन ओके इन्स्पिरेशन अँड एक्सपायरेशन हवा आत घेणे म्हणजे इन्स्पिरेशन आणि ते श्वास घेताना इंटरकॉस्टल मसल आकुंचन पावतात त्यामुळे बरगड्या बाहेर सग सरळतात स्टर्नम वरती अडक म्हणजे डायफ्राम आकुंचन आणि फुप्फुसामधील दाब कमी होतो परिणामी हवा फुप्फुसामध्ये प्रवेश करते आणि श्वासासाठी ऊर्जा लागते म्हणून ऍक्टिव्ह प्रोसेस असं पण या श्वासाला इन्स्पिरेशनला म्हणतात श्वास आत घेण्याला ठीक आहे श्वास घेण्याच्या प्रोसेसला तर ही एवढी मोठी प्रोसेस होते कॅन यू इमॅजिन की मसल आकुंचन पावतात बरगळा बाहेर सरकतात स्टर्नम वरती जातो त्यामुळे छातीच्या पोकळीत जागा तयार होते पटल आकुंचन पावतं फुफ्फुसांमधील दाब वाढतो परिणामी हवा फुफ्फुसात जाते आणि ऊर्जा त्याला लागते त्यालाच ऍक्टिव्ह प्रोसेस असं म्हणतो आपण आणि अॅरोबिक इनाबिक आन, रेस्पिरेशनमध्ये काय फरक आहे सांगा ऑक्सिजनसोबत काय असतं आणि कार्बन डायऑक्साईडसोबत काय असतं आपण कोणतं रेस्पिरेशन करतो सांगा पटापट ओके त्यानंतर उच्च श्वास म्हणजे एक्स्पायरेशन साय स्नायू शिथिल होतात रिलॅक्स होतात म्हणून बरगड्या आत ओढल्या जातात डायफ्राम शिथिल होतो सगळं आणि छातीमधील जागा कमी होते परिणामी दाब वाढतो आणि हवा फुप्फुसाच्या बाहेर फेकली जाते आणि हे आकुंचन आणि प्रसरणाचं चक्र अविरत चालत असतं याला आपण एक्स्पायरेशन असं म्हणतो ठीक आहे आणि पूर्ण जर आपण त्याला घेतलं इन्स्पिरेशन आणि एक्स्पायरेशन कंपाईल केलं तर आपण त्याला काय म्हणतो तर रेस्पिरेशन असं म्हणतो ठीक आहे तर हे सगळं आजच्या आपल्या चॅप्टरमध्ये होतं आय होप की तुम्हाला हा पूर्ण पार्ट समजला असेल आपण पूर्ण ट्राय केलं की हा सोप्या भाषेमध्ये समजून सांगावा समजला असेलच आपला अजून काही हा भाग संपलेला नाही आहे कारण आपल्याला पुढं जायचं आहे ऑक्सिजनच्या माध्यमातून आपल्या बॉडीला म्हणजे रेस्पिरेशन कसं होतं त्यानंतर आपल्याला एटीपी कसे जनरेट होतात त्या सगळ्या गोष्टी बघायच्या आहेत म्हणजे एक बायोकेमिस्ट्री लेवलला पण आपल्याला ते समजून घ्यायचं आहे पूर्ण रेस्पिरेटरी प्रोसेस ओके येस ॲरोबिक ओके ऑक्सिजनच्या प्रोसेसमध्ये अनोरेबिक कार्बन डायऑक्साईडच्या प्रेझेंटमध्ये ओके येस आपल्या बॉडीमध्ये ऍरोबिक होतं बरोबर आहे येस थँक्यू आय होप की हा कन्सेप्ट तुम्हाला समजला असेल काही समजला नसेल तर डाउट्स तुम्ही मला बिनधास्त विचारा ठीक आहे किंवा काढून ठेवा पुढच्या क्लासला विचारा ओके पॉलिटी आणि फिजिक्स वाईस आहे त्यावर पण आपण लवकरच विचार करणार सर सांगणार आपल्याला तसंच आपण करतो ठीक आहे त्या माध्यमातून ही पूर्ण प्रोसेस होत असते बायोलॉजी सांगितलं म्हणून बायोलॉजी घेतलं पॉलिटी सांगितलं असतं पॉलिटी घेतलं असतं फिजिक्स माझा विषयच नाही त्यामुळे फिजिक्स मी की जरूरही नाही अभि और पहिला क्वेश्चन आपके सामने यकृत लिव्हर बद्दल योग्य विधान निवडा यकृत ही मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे यकृताच्या रचनात्मक आणि कार्यात्मक एककाला लोब्युल असं म्हणतात पदार्थाचा विषारीपणा कमी करणे म्हणजे डिटॉक्सिफिकेशन हे यकृताचं प्रमुख कार्य आहे की वरील सर्व योग्य आहेत कोणतं विधान योग्य आहे पटापट पड़ उत्तर करा ओके हो आज झालं आले ना तुम्ही आम्ही वाट पाहली दुपारी रिलॅक्स असतात काही लोक त्या वेळेमध्ये पण अभ्यास सा आहे आपला चालू ठीक आहे तर पाहायला विसरू नका दुपारी दोनला ला ठीक आहे ऑप्शन नंबर चार हाय गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू हाय इज द जोश हाय सर ओके ऑप्शन नंबर फोर इज द राईट आन्सर ऑल ऑफ द अभाव आर करेक्ट यकृती मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे वी ऑल अभाव आपल्याला सगळ्यांना माहीत आहे आणि यकृताच्या रचनात्मक आणि कार्यात्मक एकाला लोबिओल लो असं म्हणतात लक्षात ठेवा पदार्थाचा विषारीपणा कमी पडतो सॉरी uh, पदार्थाचा विषारी पणा कमी करण्यासाठी म्हणजेच डिटॉक्सिफिकेशन करण्यासाठी यकृताचं महत्वाचं कार्य आहे तुम्हाला माहित आहे बघा नॉर्मल व्यक्तीचं लिव्हर कसं असतं आणि एक दारू पिणारा ड्रंकर किंवा आपण ज्या जो खूप जास्त मेडिसिन घेतो अशा पेशंटचं लिव्हर कसं असतं हेल्दी लिव्हर आहे आणि हे एक फॅटी लिव्हर आहे जे की पूर्णतः खराब झालेलं आहे तर लिव्हरची काळजी घ्या ओके त्यानंतर आपण लिव्हरचं फंक्शन बघू ब्लड ग्लुकोज लेवलचं रेग्युलेशन करण्यामध्ये महत्वाचं कार्य करतं बाईल ड्रेनेज आहे बाईल सिक्रेशन करतं डिटॉक्सिफिकेशन करतं ब्लड सक्र सर्क्युलेशन आणि फिल्ट्रेशन सुद्धा करतं ब्लड फिल्ट्रेशन त्यानंतर काय काय सिंथेसिस आणि स्टोरेज करतं अमिनो ऍसिड अमिनो ऍसिड चेन फोर चेन्स असतात टू अल्फा अँड टू बीटा आणि त्यामध्ये चार अमिनो ऍसिडच्या चेन पासून काय तयार होतं प्रोटीन तयार होतं त्यानंतर व्हिटॅमिन आणि फॅट या सगळ्यांचं स्टोरेज आणि सिंथेसिस करण्याचं काम सुद्धा लिव्हरचं फंक्शन आहे ओके हा ओके सर दोन सब्जेक्ट लेक्चर शुअर आहे का लाईव्ह यस 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 ओके स्पेशल क्लास नाही घेत का सर तुम्ही एन तर झालेले आहेत तुम्ही माझे बघू शकता तर लंग्स लिव्हर मिडल गाल ब्लॅडर त्याच्या खाली त्यानंतर स्टमक मदात जठर ज्याला आपण म्हणतो लार्ज इंटेस्टाईन स्मॉल इंटेस्टाईन ओके त्यानंतर पुढचा प्रश्न मानवी जठरातील चार भागांचा वरून खाली योग्य थर लावा वरून खाली लावा ठीक आहे मी लेअर्स नाही बोललो वरून खाली थर लावायचं जठराच्या थरांचा ठीक आहे थरांचा नाही पार्टचा फक्त जठर म्हणजेच काय तर जठर म्हणजेच स्टमक फंडस कार्डियाक रिजन बॉडी पायरोलिक रिजन कार्डियक रिजन फंडस बॉडी पायरोलिक रिजन पायरोलिक रिजन बॉडी कार्डियक रिजन फंडस बॉडी फंडस पायरोलिक रिजन कार्डियक रिजन विच ऑफ द फॉलोइंग इज द राईट क्रोनोलॉजी फ्रॉम अप टू डाऊन स्टॉप नाही झालंय अफवायत रिफ्रेश करा ज्यांना डायरेक्टली लाईव्ह मध्ये यायचंय ठीक आहे गुड इव्हनिंग ऑप्शन नंबर फर्स्ट राईट आन्सर आहे मानवी जठराच्या चार भागांचा वरून खाली जर तुम्ही क्रम लावला तर सगळ्यात पहिल्यांदा फंडच येतं त्यानंतर कार्डियक रिजन येतो त्यानंतर बॉडी येते आणि त्यानंतर पायरोलिक रिजन येतो हा चा भाग नव्हता लेअर त्याच्या वेगळ्या आहेत तर हे आहे आपलं स्टमच आणि हा प्रश्न इंग्रजीमध्येच विचारला जाईल आयोगामध्ये म्हणजे कोणी याच्यावर कमेंट करू शकत नाही की बा मराठीमध्ये आम्हाला या पार्टचे नाव पाहिजे कारण मोस्ट ऑफ द स्टुडंट सायन्सचे असतात सायन्स चे असतात त्यामध्ये काही स्टुडंट असतात की ज्यांना त्यांचं बॅकग्राऊंड बी ए बी कॉम असतो पण त्यांच्यावर हो आता ठीक आहे तर हा जो फंडच भाग आहे तो सगळ्यात वरचा भाग आहे कार्डिया भाग जरी तुम्हाला हा वर दिसला असला तरी हा फंडकच्या खाली आहे ठीक आहे फंडकच्या खाली आहे आणि हा याचा बाण वर केलाय म्हणून तो कार्डिया वर दिसतो त्यानंतर सेरोसा त्याच्या खाली त्यानंतर बॉडी त्याच्या खाली ल्युमेन त्यानंतर रेंज ऑफ म्युकोजा आणि सगळ्यात खाली पायरॉलिक ऍट्रियम आणि पायरॉलिक कॅनल ठीक आहे त्याच्या खाली डिओडेनम असतं तर हे आहे स्टमकचं अप टू डाऊन स्ट्रक्चर ओके लेक्चर टाइम टेबल काय आहे लेक्चर टाइम टेबल सगळ्यात सुरुवातीला दाखवलेलं आहे ह्या च्या ओके आणि प्रत्येक लेक्चरच्या सुरुवातीला टाइम टेबल आपण शो करतो ठीक आहे फास्ट ऍन्सर केलं राजू सरांनी ओके त्यानंतर आता गॅस्ट्रो इंटरस्टिनल ट्रॅक किंवा आपण ज्याला म्हणतो आपल्या पचनाचं जे काही महत्वाचं सिस्टीम आहे त्यामधला जो काही स्टमक आहे ह्युमन स्टमक त्याच्या वॉल काय असतात याच्या लेअर कोणत्या आहेत तर म्युकोजा त्यानंतर सब म्युकोझा त्यानंतर म्युक्यारिस एक्स्टरना त्यानंतर सबसिरोसा आणि सिरोसा ह्या महत्वाच्या लेयर्स आहेत आपल्या स्टमकच्या आपल्या पोटाच्या ठीक आहे म्युकोजा सेबम्युकोजा म्युक्यारिस एक्स्टर्ना सबसेरोसा अँड सेरोसा ओके त्यानंतर पुढचा प्रश्न मानवात खालीलपैकी कोणत्या भागात कार्टिलेज म्हणजे कास्ती असतात नाक इपिग्लॉटिस श्वासनलिका म्हणजे ट्रकिया की वरीलपैकी सर्व ऑप्शन नंबर विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन इज राईट आन्सर सभी के सभी लोग एक साथ लाइक बटन पे क्लिक कर दीजिए इस ओके हाँ जे शेप राइट स्टमक इज जे शेप नाइन से लेक्चर नहीं सका सारी दोन वजता सका दहवाजता सायंकाळी पाच वाजता आणि सायंकाळी साडेसात वाजता ऑप्शन नंबर चार राईट आन्सर आहे ठीक आहे तर नाकामध्ये सुद्धा कार्टिलेज आहे ठीक आहे दाखवतो श्वासनलिका म्हणजे स्ट्रकियाचा जो भाग आहे ठीक आहे लॅरिंगच्या खालचा भाग त्याला सुद्धा जे आहे ते कार्टिलेज आहे कार्टिलेज कार्टिले म्हणजे काय एक बोन पासून बनलेलं स्ट्रक्चर आणि कार्टिलेज आपल्या हार्टच्या वर सुद्धा आहे एक बोन कार्टिलेज आहे त्यानंतर इपिक्लॉटिस हा जो काही पार्ट आहे हा लॅरिंगचा पार्ट आहे आणि हा सुद्धा कार्टिलेजमध्येच आहे तर नाक बघूया पहिल्यांदा नेझल बोन तर नेझल बोन अप्पर नेझल बोन त्यानंतर अप्पर लॅटरल कार्टिलेज इथं तयार होते ठीक आहे ज्यांच्या नाकामध्ये काही प्रॉब्लेम असतो किंवा ज्यांचा नागाला मार लागतो मध्ये तर त्यांचा हा कार्टिलेज ओपन करून यामध्ये विशिष्ट प्रकारचे नवीन बोन जे आहे ते फिट केले जातात ठीक आहे आणि कोणत्या बोनचा यूज केला जातो मग इथं बोन नवीन ऍड करण्यासाठी त्याच व्यक्तीच्या तर ते कमेंट मध्ये सांगा त्यानंतर लो लॅटरल कार्टिलेज ते त्याच्या खाली असतं ज्याला आपण नाकाचा काय म्हणतो की हे असतो ठीक आहे टोक नाकाचं टोक परत सांगा सर प्लीज हा क्वेश्चन तर मानवात कोणत्या भागात कार्टिलेज किंवा कास्ती असतात नाकातही असतात कार्टिलेज श्वासन नलिकेत सुद्धा कार्टिलेज आहे कार्टिलेज म्हणजे काय तर एक बोनचं स्ट्रक्चर एक हाडांचं कव्हर ओके आणि इपी हा भाग सुद्धा दाखवतो तर पहिल्यांदा आपण बघूया ट्रकिया ठीक आहे हा जो काही ट्रकिया आहे श्वसन नलिकेमधला महत्वाचा भाग तर याला सुद्धा हाळांचं काय आहे एक कवर आहे तुम्ही चेक करू शकता इथं हात लावला तुम्हाला फील होईल ओके आणि हा जो काही इपिग्लॉटिस भाग आहे ओके इपिग्लॉटिस भाग हा लॅरिंगचा भाग आहे ओके आणि या इपिग्लॉटिस भागाला सुद्धा हे जे व्हाईट कलर मधलं कवरिंग दिसतंय हे बोनचं कवरिंग आहे आणि कार्टिलेज आहे ओके ओके कंठ ज्याला आपण म्हणतो नाकाला हाळ वाटते म्हणजे काय ओके त्यानंतर लेट झालं ना, लेट नाही झालं म्हणजे मॅम मला ओके त्यानंतर पुढचा प्रश्न स्ट्रक्चर ऑफ बोन राईट सांगितलं त्यानंतर कर्बोदकांबाबत खालील योग्य जोडी निवडा हा प्रश्न तुम्हाला जमला पाहिजे कारण शिकवलेला आहे माल्टोज काय आहे ग्लुकोज आणि ग्लुकोजचं एक डायसॅकेरेट आहे माल्टोज म्हणजे मोनोसॅकॅरेट काय आहे ग्लुकोज आणि ग्लुकोज याचं प्लस मध्ये जर केलं तर माल्टोज होतं असं म्हणायचं आहे लॅक्टोज हे ग्लुकोज आणि फ्रुक्टोजचं स्ट्रक्चर आहे त्यानंतर सुक्रोज हे ग्लुकोज आणि गॅलॅक्टोज पासून बनलेलं असतं ते कोणतं विधान योग्य आहे ते तुम्हाला निवडायचं आहे वरील की वरीलपैकी सर्व योग्य आहे ते तुम्हाला सांगायचंय ठीक आहे ऑप्शन नंबर चार वर तुम्ही धाव घेतली हो आहे पण गाईज आपने गलती कर ठीक आहे याच्यामधलं एकच बरोबर वर आहे माल्टोज हे जे आहे एक डायसॅकॅराइड ठीक आहे तर हे ग्लुकोजच्या दोन मोनोसॅकॅराइड पासून तयार होतं माल्टोज आणि हे जे लॅक्टोज आहे हे लॅक्टोज ग्लुकोज आणि फ्रुक्टोज पासून नाही होत तयार तर ग्लुकोज आणि गॅलेक्टोज पासून तयार होतो लॅक्टोज ओके त्यानंतर सुक्रोज जे आहे हे सुक्रोज ग्लुकोज आणि पासून तयार होतो सुक्रोज हे कशामध्ये असते शुगर तर तुम्ही द्राक्ष त्या द्राक्षामध्ये ही सुक्रोज नावाची शुगर असते ओके तर ऑल फ्रुट्स कंटेन दिस ओके फ्रक्टोज इज ऑल्सो पार्ट ठीक आहे ह्युमन सिमन कंटेन द फ्रुक्टोज ओके त्यानंतर फोर किलो कॅलरी ऑफ कार्बोहायड्रेट ठीक आहे फॅट मधून आपल्याला सगळ्यात जास्त नऊ कॅलरी किलो कॅलरी मिळतात एका ग्रॅम मधून त्यानंतर प्रोटीनच्या एक ग्रॅम याच्यामधून आपल्याला चार किलो कॅलरीज मिळतात आणि मेदामधून म्हणजे फॅट मधून सुद्धा चार किलो कॅलरी मिळतात ओके ओके सर रेग्युलर टाइम लेटरच सांगा सांगितलंय ना त्यानंतर बघा डायसॅकॅराइट कन्सिस्ट ऑफ टू मोनोसॅकॅराइट माल्टोज प्लस वॉटर इज कन्सिस्टेड ऑफ ग्लुकोज अँड ग्लुकोज मोनोसॅकॅराईट ठीक आहे लॅक्टोज आणि वॉटर हे कशापासून मिळतं ग्लुकोज आणि गॅलेक्टोजचं मिश्रण केल्यावर त्यानंतर सुक्रोज कशापासून मिळतं तर कशा ग्लुकोज आणि फ्रक्टोज पासून ओके त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया <laughs> थोडं फास्ट होतंय स्लो करू ओके काम डाउन वाईज रिलॅक्स एम आर एन फंक्शन काय आहे टी आर एन फंक्शन काय आहे आर आर एन फंक्शन काय आहे ओके ते तुम्हाला सांगायचंय योग्य जोडी लावायची आहे. अमिनो आम्ल पुरवण्याचं काम डीएनए वरील सांकेतिक संदेश आणणे पेप्टाईट बंधाने शृंखला तयार करणे कोणाचं काम काय आहे ते तुम्हाला सांगायचं कमेंट बॉक्समध्ये लाईक शेअर कशी करायची प्लीज सांगाल तिथं आहे ना हे जर इथं अॅरोवर क्लिक केलं इथं एक शेअर नावाचा ऍरो दिसतोय ठीक आहे तर त्या शेअर नावाच्या ऍरो वर क्लिक केलं तर तो लेक्चर शेअर होतो तिथे एक ऑप्शन येतो कॉपी लिंक शेअर टू व्हॉट्सअप शेअर टू फेसबुक ऑल ओके ओके या प्रश्नाचं उत्तर शांततेत करा मे आय ड्रिंक वॉटर ओके आय टेक अ सीप ऑफ वॉटर ऑप्शन नंबर सेकंड इज द राईट आंसर दोन नंबरचं उत्तर अगदी बरोबर आहे एमआरएनए अर्थ आहे मॅसेंजर आर एन ए मॅसेंजर आर एनएचं काम काय आहे डीएनए वरील सांकेतिक शब्द आणणे म्हणजेच काय तर डीएनए वर जे काही सांकेतिक शब्द असतात ज्याला कोडॉन्स म्हणतो आपण ए डी हे जे आहेत एसीडीजी तर ते महत्वाचे कोडान्स असतात ते दाखवतो मी तुम्हाला ऍडोनाइन ग्वानाइन सायटोसाइन वगैरे वगैरे तर टी आर काम काय आहे तर अमिनो आम्ल पुरवण्याचे काम करणे ठीक आहे ते टीआरएनए चे काम करणे याला ट्रान्सफर एज आर एन ए असं सुद्धा आपण म्हणतो त्यानंतर आरआरएनए च काम काय आहे पेपटाइट बंधाने शृंखला तयार करणे शृंखला कशाची तर एक अमिनो ऍसिड चेन प्रोटीन ची एक श्रंखला तयार करणे ओके एमआरएनए कॉल्ड एज मॅसेंजर एन ए आणि एक स्ट्रीप असते ठीक आहे एक स्ट्रीप कशी असते तुमच्यावर स्केल असते ना ठीक आहे फिफ्थर्ड अँड विनो अबाउट दॅट आणि त्यावर एड ग्वानाइन सायटोसाइन हे जे कोडॉन्स आहे फिट करण्याचं काम ब्रिंग करण्याचं काम महत्वाचं करतं मॅसेंजर ब्रिंग्स मॅसेज फ्रॉम डीएनए डीएनए पासून मेसेज आणणे आणि तो रायबोझोम आणि त्यापासून प्रोटीन तयार करण्यामध्ये महत्त्वाचे कार्य एम आर आहे त्यानंतर ट्रान्सफर एस आर एन एचं काम काय आहे ट्रान्सफर अँड मूव्ह अमिनो ऍसिड टू रायबोझोम हे जे अमिनो ऍसिडस आहे यांचं ट्रान्सफर करणे अमिनो ऍसिड टू रायबोझोम मध्ये ओके आणि मूव्ह करणे ठीक आहे त्यानंतर आर चा है? चा, तर है? है, आर काय काम आहे रायबोझोमल आर एन एचं तर मेक्सअप रायबोझोम अलॉंग विथ प्रोटीन ठीक आहे रायबोझोम सोबतच काय तयार करणे प्रोटीन तयार करणे हे आर आर एन काम आहे ओके त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया हा प्रश्न तुम्हाला जमेल आय होप कारण नववी पासूनच शिकत आलोय पदक्रमानुसार उतरता क्रम लावा काय येतं पहिलं किंगडम येतं क्लास येतं ऑर्डर येतं स्पेसिस येत फॅमिली येतं फायलम येत की जीनस येत वेळ घ्या आणि योग्य उत्तर करा ओके तुमचा पूर्ण वेळ घ्या ओके आणि सभी के सभी लोग एक साथ लाईक बटन पे क्लिक कर से से शेअर करिये इफ यू लाइक द क्वेश्चन ओके तर ऑप्शन नंबर कोणाचं अजून उत्तर नाही आलेलं आहे ठीक आहे विचार करून उत्तर देत आहेत सगळे काय येत असेल पहिल्यांदा अजूनही कमेंट कोणी केलेलं नाही तर ऑप्शन नंबर तीन असं पहिली कमेंट आली आणि अगदी उत्तर बरोबर आहे शालीन शिकलकर सर ओके मॅम यांनी सुद्धा उत्तर केलं ऑप्शन नंबर तीन राईट उत्तर आहे पहिल्यांदा काय येतं किंगडम सगळ्यात पहिल्यांदा त्याच्या अगोदर काही गोष्टी येतात लाइफ आणि डोमेन येतात <laughs> त्यानंतर किंगडम येतं ठीक आहे किंगडम नंतर काय येतं तर फायलम येतो ठीक आहे किंगडम नंतर दोन नंबरवर फायलम त्यानंतर तीन नंबरवर येतो क्लास ओके त्यानंतर क्लास नंतर काय येतं ऑर्डर ऑर्डर नंतर काय येतं तर फॅमिली ठीक आहे पाच नंबरवर आणि त्यानंतर फॅमिली झाल्यानंतर काय येतं तर जीनस ओके सहा नंबर आणि सगळ्यात शेवट यामधलं काय येतं स्पेसीस सगळ्यात शेवट ओके या इच्छा क्रमानुसार ठीक आहे तर सात नंबरवर सगळ्यात पहिल्यांदा किंगडम देन ऑर्डर देन देन त्यानंतर फॅमिली जिनस आणि स्पेसीस इथं बघू शकता आपण बघू थोडस मध्ये लाईफ सगळ्यात पहिल्यांदा त्यानंतर डोमेन किंगडम हे क्लासिफिकेशन आहे तुम्ही मराठीमध्ये सुद्धा बघितलं असेल ओके मराठीमध्ये सुद्धा आहे ठीक आहे तर किंगडम फायलम क्लास ऑर्डर फॅमिली जीनस अँड स्पीसीज स्पीसीज सगळ्यात लास्ट येते आणि लाईफ सगळ्यात वर येते ठीक आहे किंगडम तीन नंबरवर येते ओके त्याच्याच खाली फायलम येते त्याच्या खाली क्लास येतो त्याच्या खाली ऑर्डर येते त्यानंतर फॅमिली येते त्यानंतर जिनस येते आणि स्पीसीज येते आपण याची एक ट्रिक बनवू शकतो जर आपल्याकडे जर वेळ भेटला शेवट हे प्रश्न झाल्यानंतर तर आपण एक याची ट्रिक बनवू ठीक आहे त्यानंतर हे महत्वाचे काही फायलम्स एक ट्री बनवलेली आहे इथं मध्ये काय येतं बेडूक वगैरे त्यानंतर मध्ये काय येतं त्यानंतर मध्ये ऑक्टोपस मध्ये ठीक आहे त्यानंतर मध्ये त्यानंतर स्पॉन्जेस त्यानंतर इकॅनोडॉम्स हे सगळं आपण मागं बघितलेलं होतं त्यानंतर किंगडम बद्दल तुम्हाला योग्य विधान निवडायचं आहे हे सजीव एक पेशी असतात हे आधी केंद्रकीय असतात स्वयंपोषी व परपोषी असतात प्रजनन द्विखंडन पद्धतीने होत यांच्याबद्दल योग्य विधान काय आहे किंडम प्रोटिस्टाबद्दल ते तुम्हाला ओळखायचं आहे ठीक आहे ओके सिद्धेश्वर सरांचा प्रॉब्लेम ओके सर मराठीमध्ये माहिती आहे सर्व गोकुळातील प्रजा ही ट्रिक आहे झूम केलं होतं की या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर चार अगदी बरोबर उत्तर आहे अ क आणि ड ठीक आहे ब नाही येत ठीक आहे हे सर्व सजीव एक पेशी असतात ठीक आहे युनिसेल्युलर असतात विषय संपला मग काय तर हे प्रोकेरेटेक नाहीच आहे एक पेशी सजीव कोणत असतात तर ते कोणते असतात तर यु असतात प्रोकॅरिओटिक नसतात ठीक आहे ते यु कॅरिओटिक प्रोकॅरिओटिक मध्ये कोण प्लांट्स आणि अॅनिमल ठीक आहे प्लांट्स अँड अॅनिमल प्रोकॅरिओटिकमध्ये हा एक पेशी आहे म्हणजे हा कशामध्ये येणार नाही प्रोकॅरिओटिकमध्ये येणार नाही त्यानंतर तो स्वयंपोषी आणि परपोषी आहे किंगडम बद्दल बोललो तर आणि एक प्रजनन द्विखंडन पद्धतीने याचं होतं ठीक आहे द्विखंडन पद्धत म्हणजे काय कमेंट बॉक्समध्ये सांगा बरं ठीक आहे त्यानंतर बघा प्रोकॅरिओटिक्स आणि इकरेटिक्स मधला काय फरक आहे तर प्रोकॅरिओटिक्स युनिसेल्युलर असतात म्हणजे यामध्ये फक्त एक सेल असतो याचं एखादं उदाहरण म्हणजे प्लास्टिक मायटोकॉन्ड्रिया बॉडी याच्यामध्ये नसते आणि याचं एक, एक एक्झाम्पल जर बघायला गेलो तर बॅक्टेरिया हे सगळ्यात चांगलं एक्झाम्पल अर्गी ठीक आहे त्यानंतर मध्ये कोणते एक्झाम्पल आहे प्लांट्स आणि अॅनिमल सेल्स ठीक आहे आणि हे युकॅरिओटिक असतात ओके ओके किंगडम मीन्स सृष्टी ओके युकॅरिओटिक आणि फायलम मीन्स नाही ना सर प्रो मध्ये एक पेशीय आहे ना ठीके प्रोकॅरिओट प्रोटेस्टामध्ये आपण याच्यामध्ये बद्दलच बोललो ना ठीक आहे नाही नाही प्रोटेस्टामध्ये जे आहे ठीक आहे किंगडम प्रोटेस्टा ओके फायलम म्हणजे संघ ओके एकच सेल असतो प्रोकॅरिओटिक मध्ये आणि तो याच्यामध्येच येतो प्रोटेस्टा ठीके तर प्रोकॅरिओटिकमध्ये नाही येत सॉरी तर एक पेशी असतात स्वयंपोषी व परपोशी असतात आदी केंद्रकीय असतात यामधलं अकर्ड हे ऑप्शन ओके आहे हे आधी केंद्रकीय असतात ओके एकदा सॉल्व करून बघू आपण पहिल्यांदा वाचू हे व्यवस्थित प्रोकॅरिओटिक आणि युकॅरिओटिक काय आहे ठीक आहे तर मोस्ट प्रोकॅरिओटिक्स आर युनिसेल्युलर सगळे प्रोकॅरिओटिक काय असतात तर युनिसेल्युलर असतात आणि मोस्ट युकॅरिओटिक काय असतात मल्टीसेल्युलर मल्टीसेल्युलर मध्ये आपण येतो ठीक आहे आणि प्रोटिस्टा इथं म्हटलेला आहे की हा आधी केंद्र की आहे म्हणजे प्रोकॅरिओटिक आहे आता हा प्रोकॅरिओटिक जर असला असता तर मग बरोबर आहे ना प्रोकॅरिओटिक आहे एक पेशी आहे हे बरोबर आहे ना विधान मग हे पण चुकीचं नाही आहे ठीक आहे तर आय थिंक हे सगळेच विधान बरोबर आहेत कारण हा जर एक पेशी असेल तर मग हा प्रोकॅरिओटिकच आहे युकॅरिओटिक नाही आणि स्वयंपोषी व परपोषी सुद्धा असतात आणि प्रजनन द्विखंडन पद्धतीने होते म्हणजे पहिलाच ऑप्शन बरोबर आहे ठीक आहे धन्यवाद ओके ऑप्शन नंबर सेकंड इज राईट आन्सर सेकंड राईट आहे म्हणजे हे सर्व पेशी ए... ओके हा आता हे कळलं आपल्याला की यावरून आपल्याला हे कळतंय की हा ऑप्शन नंबर जो काही सेकंड आहे तो बरोबर आहे ऑप्शन नंबर सेकंड बरोबर आहे नॉ की फर्स्ट ओके ऑप्शन नंबर सेकंड हा बरोबर आहे ओके त्यानंतर पुढे बघूया कन्फ्युजिंगच प्रश्न होता थोडासा त्यानंतर युकॅरिओटिक सेल हा प्लांट सेल आहे त्यानंतर हा जो आहे तो बॅक्टेरियाचा सेल आहे ठीक आहे आणि काय फरक आहे प्लांट सेल आणि बॅक्टेरिया सेल मध्ये आणि हा युकॅरिओटिक सेल आहे ॲनिमल सेल आहे ओके हा प्लांट सेल आहे जो की युकॅरिओटिकचा आहे ठीक आहे आणि हा प्रोकॅरिओटिक सेल आहे ओके ओके फिक्स अँसर ऑप्शन नंबर सेकंड आहे आता कारण इथं एक कोणतीही कंडिशन येईल एक तर तो एक पेशियन राहील आणि प्रोक्युरिटिक राहील ऑप्शन नंबर सेकंड आणि फर्स्ट मध्ये याच्यावर शेवट येऊ आपण ठीक आहे कन्फ्युज करू नका <laughs> त्यानंतर आपातकालीन संप्रेरक म्हणून काशाला ओळखतात ऍड्रिनालिन पिनल ऍड्रोजन कि इस्ट्रोजन आपत्कालीन इमर्जन्सी संप्रेरक कोणता इमर्जन्सी हॉर्मोन ठीक आहे त्याला आपण फ्लाईट और फाईट रिस्पॉन्स देतो त्या याच्यामध्ये तो हॉर्मोन कोणता आहे जेव्हा आपल्या बॉडी मधून तो सिक्रेट होतो ठीक आहे ठीक आहे असं मला वाटत करेक्ट अँसर सेकंड आहे सर ओके तर ऑप्शन नंबर एक अगदी बरोबर उत्तर आहे ऍड्रिनॅलिन ठीक आहे ऍड्रिनॅलिन तुमच्या बॉडीमध्ये कधी कधी सिक्रेट होतो एक तर तुम्हाला भीती वाटते किंवा एक तर तुम्हाला एकदम फाईट मूड येतं अँग्री अँगमॅन जेव्हा तुम्ही होता तेव्हा ऍड्रिनालिन तुमच्या बॉडीमध्ये सिक्रिट होतो ठीक आहे आणि हा हॉर्मोन काय करतो तुमच्या बॉडीमध्ये स्पीड वाढवून देतो हार्टबीट वाढवतो तुमच्या मधले काही जे काही थकणारे सेल्स असतात त्यांना थोडंसं थांबून ठेवतो आणि तुमची जी काही एनर्जी आहे ती बूस्ट होते ठीक आहे ऍड्रिनालिन शॉर्ट तुम्हाला माहित असेल तो घोड्यांना दिला जातो मध्ये ठीक आहे त्यावर बंदी आहे सध्या तर हा आपत्कालीन संप्रेरक म्हणून ओळखला जातो काय होतं ह्या हार्मोन्स हे झाल्यानंतर सिक्रीट झाल्यानंतर आपली रिॲक्शन टाइम वाढते त्यानंतर मेंटल अलर्टनेस वाढते त्यानंतर इलिव्हेट मेटाबॉलिक रेट म्हणजे जो काही आपला श्वसन क्रिया त्यानंतर पाचन क्रिया त्यानंतर पूर्ण मेटाबॉलिक ज्या काही ऍक्टिव्हिटी आहेत त्या सगळ्याचा स्पीड वाढते एनर्जी जास्तीत जास्त तयार होते म्हणजे जास्तीत जास्त एटीपी मॉलिक्युल्स आपल्या मध्ये तयार होतील ऍडनोसाइन ट्रायफॉट आणि ऍथलेटिक परफॉर्मन्स आपला तयार होतो ठीक आहे म्हणजे ऍथलेटिक म्हणजे एक तर धावू आपण किंवा फाईट करू ठीक आहे इनिशिएट फॅट बर्न बर्नआउट ब्रेकडाऊन आणि फॅट सुद्धा बर्न होत जेव्हा ऍड्रिनालिन सिक्रेट होतं ओके वॅन केल्या करण्याच्या वेळेस ओके लढो अँड उडो हार्मोन ओके हा हा हार्मोन आहेत ओके फोर्थ इज करेक्ट पोटिस्ट ओके कन्फ्यूज सर माय क्वेश्चन ओके त्यानंतर ऍड्रिनलिन याला इफिनेफ्रीन म्हणून सुद्धा ओळखलं जातं आणि ऑब्विसली कोणती ग्लँड सिक्रीट करत असेल याला तर ऍड्रिनल ग्लँड सिक्रीट करते नॉर्मली प्रोड्युस बायनल ग्लँड्स अँड स्मॉल नंबर ऑफ न्यूरॉन्स इन द मेड्युला ऑब्लांगटा ठीक आहे मेड्युला ऑब्लांगटा जो काही भाग आहे आपल्या ब्रेनचा त्या भागामधून सुद्धा हा हॉर्मोन सिक्रीट केला जातो आणि बेसिकली ग्लँड ग्लँडमधून हा सिक्रीट केला जातो एक न्यूरो ट्रान्समीटर म्हणून कार्य करतो ठीक आहे आणि याचं नाव इपिनेफ्रिन हे सुद्धा आहे ओके त्यानंतर पुढचा प्रश्न मोनेरा एक सेल प्रोकॅरिओटिक प्रोटिस्टा एक सेल युकॅरिओटिक ओके त्यानंतर चुकीचा पर्याय ओळखायचा आहे अमालेज कार्बोदकाचं पचन ग्लुकोज मध्ये करतो ट्रिप्सिन प्रथिनाचं पचन ऍसिटिक ऍसिड मध्ये कर, आम्लात करतो त्यानंतर लाइपेज मेदाचं पचन मेदा करतो आणि टायलिन स्टार्चचं रूपांतर माल्टोज मध्ये करतो यापैकी चुकीचं काय आहे ते तुम्हाला सांगायचंय ऑप्शन नंबर ऑप्शन नंबर दोन अगदी बरोबर शुकी उत्तर आहे चुकीचं उत्तर ओळखायचं होतं प्रथिनाचं हे जे आहे ते पचन करतो माहित आहे आपल्याला प्रथिनाचं पचन करतो पण ऍसिटिक ऍसिडचा एसेट काही इथं संबंध नाही तो ऍसिडिक आमलात त्याचं हे जे आहे ते कन्वर्जन करत नाही ट्रिप्सिन ठीक आहे प्रोटीनचं पचन करतो हे बरोबर आहे अमाले जो आहे तो कार्बोहायड्रेटचं पचन करतो त्यानंतर अं लाइपेज मेदाचं पचन मेदाम्लात करतो आणि टायलिन स्टार्च रूपांतर माल्टोज मध्ये करतो हे आपण बघितलेलं आहे त्यानंतर पेप्सिन सुद्धा प्रोटीनच करतो ठीक आहे एकदा बघून घेऊ पुन्हा एकदा काय करतो प्रोटीन इनटू लार्ज पेप्टाइड मध्ये कन्वर्ट करतो स्टमक म्हणजे आपलं जठर पेप्सिनचं कशामध्ये ब्रेकडाऊन करतो पेप्सिन काय मदत करतो हा एन्झाईम तर प्रोटीनचं ब्रेकडाऊन करण्यासाठी कशामध्ये लार्ज मध्ये त्यानंतर माउथ सलायवरी आम्हाला सिक्रीट करते आणि काय करतं स्टार्च ब्रेकडाऊन काय करतं स्टार्च आणि कशामध्ये डायसॅकेराईडमध्ये मध्ये कोण कोणकोणते आहेत तर आपण बघितले मागेच ठीक आहे ग्लुकोज मोनोसॅकेराइड आहे फ्रुकटोज आहे ठीक आहे आणि सुक्रोज सुद्धा काय आहे मोनोसॅकराईड ठीक आहे पण आपण माग बघितलं की महत्वाचे शुगर्स त्यामध्ये माल्टेज सुक्रेस आणि लॅक्टेज सुक्रोज नाही आहे सुक्रो आहे माल्टोज सुक्रोज आणि लॅक्टोज हे जे काही डायसेकेराड आहे तर याचं काय होतं तयार होतं ठीक आहे स्टार्च ब्रेकडाऊन त्यानंतर अमायलेस ट्रिप्सिन आणि लायपेज हे काय काम करतात तर अमायलेस स्टार्च ब्रेकडाऊन करतो ट्रिप्सिन प्रोटीन ब्रेकडाऊन करतो आणि लायपेज फॅट चा ब्रेकडाऊन करतो ठीक आहे आणि पेप्टिया हा डायपेप्टाइड इंटू अमिनो ऍसिड कन्व्हर्ट करतो ओके त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया मातीमध्ये डिकंपोजर म्हणून काम करतात योग्य पर्याय निवडा सायनोबॅक्टेरिया मायकोप्लाझ्मा यु बॅक्टेरिया की ऍक्ट्युनोमायसेट्स ओके या प्रश्नाचं उत्तर करा सायनोबॅक्टेरिया मायकोप्लाझ्मा यु बॅक्टेरिया की ऍक्टिनोमायसेट्स सुक्रोज, माल्टोज, राईट समीर सर स्वागत आहे तुमचं हाय ओके वेलकम ऑप्शन नंबर एक उत्तर आलंय या प्रश्नाचं तर मातीमध्ये मा डिकम्पोजर म्हणून काम करतात तर कोण ऍक्टिनोमायसेट्स हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्यांनी ज्यांनी उत्तर दिलंय त्या सगळ्यांचं कॉंग्रॅच्युलेशन ऍक्टिनोमायसेट्स हे बॅक्टेरिया आहेत यापैकी हे सगळेच बॅक्टेरिया आहेत मायको प्लाझ्मा इज अ बॅक्टेरिया सायनो बॅक्टेरिया इज अ बॅक्टेरिया अँड यू बॅक्टेरिया इज अ बॅक्टेरिया ठीक आहे हे चारही बॅक्टेरियाच आहे आणि या मातीमध्ये असणारे डिकम्पोजर कोणते आहेत तर ऍक्टिनोमायसेट्स ओके okay? कशाला ब्रेकडाऊन करत असतील तर ऍक्टिनोमायसेट इज अ नॉन टॉक्झेनॅमिक टर्म फॉर अ ग्रुप ऑफ कॉमन साईल मायक्रो ऑर्गनिझम सनसाइट सनसाइम्स कॉल दॅट थ्रेड ऑर रे बॅक्टेरिया थ्रेड आणि रे बॅक्टेरिया म्हणून सुद्धा ऍक्टिनो मायसेट्स ओळखले जातात आणि हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत हे दिसत नाही डोळ्याने त्यानंतर दे आर ऑल्सो नोन ऍस डिकंपोजिंग मोर रेजिस्टंट ऑर्गॅनिक मटेरियल मटेरियल्स चिटीन और कॉम्प्लेक्स शुगर फाउंड इन द आउटर स्केलेटन ऑफ इन्सेक्ट अँड एल्सवेअर चिटीन नावाची शुगर असते कशामध्ये तर जे काही इन्सेक्ट असतात ना इन्सेक्ट मातीमध्ये जे काही इन्सेक्ट असतात त्यांचं जे वरचं कवर आहे त्यावर एक शुगरची कव्हरिंग असते त्याला चिटिन कव्हरिंग असं म्हणतात आणि ते चिटिंग कव्हरिंग खायचं काम कोण करतात तर हे ऍक्टिनोमायसिट बॅक्टेरिया करतात त्यानंतर सायनो बॅक्टेरिया काय करतं तर फायलम कन्सिक्सटीन ऑफ ओके okay, सायनोफायला सायनोफायटा फायलम याचा आणि फ्री लिव्हिंग फोटोसिंथेटिक बॅक्टेरिया आहे आणि एन्डोसिम्बायोटिक प्लाझमि प्लास्टिड आहे अ सिस्टर ग्रुप ऑफ ग्लायकोमॅरेकेटिया अँड सम इक्युरिट इज इज कॉमनली ऑप्टेन इन द एनर्जी थ्रू ऑक्सिजनिक फोटोसिंथेसिस म्हणजे हा सायनो बॅक्टेरिया बेसिकली कुठे आढळतो तर याच्यामध्ये प्लांट मध्ये आढळतो ओके ओके मराठीत घेऊ मराठीत जरी घेतलं तरी प्रश्न तर मध्येच येणार आहे तो तुम्ही मग काय कराल परीक्षेमध्ये तर याचे नावच इंग्रजीमध्ये आहे याचं मराठीत नाव अजून काही मराठी महामंडळाला सुचवलंच नाही आपण काही करू नाही शकत ठीक आहे त्यानंतर द कॉमनली ऑप्टेन फ्री फ्रीअर एनर्जी थ्रू ऑक्सिजेनिक फोटोसिंथेसिस म्हणजे ऑक्सिजेनिक फोटोसिंथेसिस जे होते त्यामध्ये महत्वाचं जे काही एनर्जी ऑप्टेन करण्याचं काम सायनो बॅक्टेरिया करतात प्लाझ्मा कुठे असतात फास्ट मध्ये तर हे बीटा लॅक्टम अँटीबायोटिक्स आहेत हे जिनस ऑफ बॅक्टेरिया दॅट सेल्स अराउंड सेल मेम्ब्रेन मध्ये ठीक आहे नंतर बॅक्टेरिया जो चौथा आहे तो कोणता आपण बघितला होता तर चौथा बॅक्टेरिया आपण बघितला होता ऑप्शन नंबर हा यू बॅक्टेरिया आणि हा प्रोकॅरिओटिक ऑर्गॅनिझम आहे महत्वाचा होता ऍक्टिनोमॉसिड जो की मातीमध्ये असतो त्यानंतर ओके पुढचा प्रश्न बघा उत्सर्जित पदार्थ बाहेर टाकण्यासाठी पाण्याच्या आवश्यकतेनुसार जोड्या लावा अमोनिया युरिया युरिक ऍसिड तर अमोनिया बाहेर काढण्यासाठी किती एम एल वॉटर लागतं युरिया बाहेर काढण्यासाठी किती एम एल वॉटर लागतं आणि युरिक ऍसिड आपल्या शरीराबाहेर टाकण्यासाठी किती ml वॉटर लागतं त्याच्या तुम्हाला जोड्या वायचं ओके पेपर मराठी आणि मध्ये पण असतात सर ओके लँग्वेज डजंट मॅटर ओके आम्ही मराठी माणसे कॉन्सेप्टच मध्ये आहेत तर मराठीमध्ये आपण काय करू शकतो ठीक आहे अजून इंटरनेटवर जरी सर्च केलं की बॅक्टेरिया म्हणजे काय मराठीत तर तुम्हाला उत्तर मिळेल का नाही मिळेल ना ओके मराठीत नेम असले तरी ते थोडे विचित्र असतात लक्षात नाही राहत हा एक महत्वाचा विषय आहे त्यानंतर ऑप्शन नंबर तीन ज्यांनी दिलाय त्यांचं उत्तर अगदी बरोबर आहे ठीक आहे क अ आणि ब अमोनिया सगळ्यात विषारी पदार्थ आहे आणि हा बाहेर टाकण्यासाठी किती ml एल वॉटरची गरज असते पाचशे ml एल वॉटरची गरज जे एक ग्रॅम बाहेर टाकण्यासाठी एक ग्रॅम ओके एक ग्रॅम अमोनिया बाहेर टाकण्यासाठी पाचशे ml ची वॉटर लागते ठीक आहे पाचशे ml वॉटर लागतं त्यानंतर युरिया जो की आपण बाहेर टाकतो तर ला बाहेर टाकण्यासाठी पन्नास ml वॉटर लागतं तर पन्नास ml वॉटर आपण अपोर्ट करू शकतो पाचशे ml वॉटर नाही करू शकत अपोर्ट तर पाचशे ml वॉटर जे आहे ते कोण अपोर्ट करू शकत तर पाण्यामधले जीव जंतु मासळ्या वगैरे त्यानंतर युरिक ऍसिड कोण बाहेर टाकतं तर पक्षी वगैरे तर त्यांना दहा ml वॉटर ची गरज लागते युरिक अॅसिड बाहेर टाकण्यासाठी ठीक आहे ओके युरिक ऍसिड बर्ड्स राईट त्यानंतर बघा अमोनिया बाहेर कोण कोण टाकतात तर ऍक्टिवेटिक अॅनिमल्स त्याच्यास फिश त्यानंतर अमिनो ऍसिड मध्ये युरिया युरिया मॅमल्स शार्क आणि बोनी फिशेस हे जे आहेत आपणही त्यामध्ये येतो आपण युरिया जो आहे तो पन्नास एम एल यूज करून एक ग्राम युरिया बाहेर टाकतो आणि बर्ड्स इन्सेक्ट आणि रेप्टाईल्स स्नेल्स हे युरिक ऍसिड बाहेर टाकतात ठीक आहे किती एम एल वॉटर यूज करून तर टेन एम एल ओनली ओके ठीक आहे तर पुढचा प्रश्न आहे जागतिक रक्तदान दिन कोणत्या दिवशी असतो हा प्रश्न सगळ्यात सोपा आहे सर होमवर्कला पाच क्वेश्चन देत जा एंट्रान्स इंटरेस्ट येतो स्टडी मध्ये ओके युरिक ऍसिडमुळे रोग गाऊट राईट आपल्या पाया पाय जो आहे ठीक आहे पायाच्या मधात एक बॉल असतो ठीक आहे हा आपला पाय आणि हा एक आपला हा ही आपली मांडी मधात एक बॉल आहे ना ह्या बॉलच्या मधात जर ते डॉट 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 युरिक ऍसिडचे तयार झाले खडे तयार झाले मग काय होईल फ्रिक्शन होईल आणि त्या व्यक्तीला गाउट नावाचा रोग होतो ठीक आहे ओके तर तो गाउट रोग खूप त्रासदायक असतो यू कॅन्ट इमॅजिन जर तुमच्या अं ह्या टोंगळाचा जो भाग आहे तिथं तुम्ही रेती टाकली मधात जे काही घर्षण होतं तर किती त्रास होत असेल त्या व्यक्तीला ठीक आहे तर मातारपणामध्ये लोकांना तो रोग असतो गाउट नावाचा ओके तर ऑप्शन नंबर दोन अगदी बरोबर उत्तर आहे चौदा जून ठीक आहे चौदा जून हा जागतिक म्हणजे वर्ल्ड ब्लड डोनर्स डे आहे ठीक आहे चौदा जून ऑप्शन नंबर सेकंड इज द राईट आन्सर ठीक आहे आणि हा ब्लड डोनर्स डे चौदा जूनला साजरा केला जातो याची जी दोन हजार एकोणवीस ची थीम होती थी ती कोणती होती तर ब्लड डोनेशन अँड युनिव्हर्सल ऍक्सिस टू से ब्लड ट्रान्सफ्युजन ओके ब्लड डोनेशन अँड युनिव्हर्सल्युजन ओके से ब्लड ट्रान्सफ्युजन म्हणजे काय तर रक्ताचं जे काही ट्रान्सफ्युजन होतं आपण एखाद्या व्यक्तीपासून ब्लड घेतो त्यावेळेस ते जर ब्लड सेफली आपल्या बॉडीमध्ये गेलं नाही म्हणजे त्याच्या ब्लड मध्ये काही घटक असतील किंवा ते ब्लड ट्रान्सफ्युज झालं आपल्या बॉडीमध्ये गेल्यानंतर फ्यूज झालं फ्युजच झालं नाही आपल्या रा राईट ब्लड सोबत ओके जे त्या मध्ये काही डिफेक्ट असेल तर ते त्याबद्दल आहे ब्लड डोनेशन अँड युनिवर्सल ऍक्सेस टू सेफ ब्लड ट्रान्सफ्युजन आणि याचा एक लोगो एक स्लोगन सुद्धा होता एक नारा सेफ ब्लड फॉर ऑल ओके तर हा त्याचा महत्वाचा आहे ठीक आहे तर हा चौदा ला दरवर्षी साजरा केला जातो आता योग्य क्रमांक तुम्हाला निवडायचा एक फॉर्म्युला आहे बीएमआयचा कोणता योग्य आहे ओके okay. बीएमआयचा राईट फॉर्म्युला तुम्हाला निवडायचा आहे बॉडी मास इंडेक्सचा चा किलोग्राम मध्ये वजन आणि मीटर मध्ये उंची किलोग्राम मध्ये वजन आणि मीटर स्क्वेअर मध्ये उंची किलोग्राम मध्ये वजन आणि सेंटीमीटर मध्ये उंची सेंटीमीटर स्क्वेअर मध्ये उंची कोणतं बरोबर आहे सगळ्यांनी करायला पाहिजे ब्लड डोनेट आज खूप वातावरण खूप गरम आहे आज ठीक आहे तर त्यामध्ये मी विदाऊट फॅन अँड कूलर बसलोय ऑप्शन नंबर दोन अगदी बरोबर उत्तर आहे बीएमआय काढण्यासाठी बॉडी मास इंडेक्स काढण्यासाठी किलोग्राम मध्ये वजन वेट आणि मीटर स्क्वेअर मध्ये काय असतं जे आहे उंची मोजली जाते किलोग्राम मध्ये वजन आणि मीटर स्क्वेअर मध्ये उंची लक्षात ठेवा हाऊ टू कॅल्क्युलेट बॉडी मास इंडेक्स बीएमआय कसं काउंट केलं जातो तर किलोग्राम मध्ये वजन आणि हाईट मीटर स्क्वेअर मध्ये ओके तर हे लक्षात ठेवा ओके आणि ते इम्पेरियल फॉर्म्युला आहे जर त्यामध्ये सेवन झिरो ने किंवा सेव्हन झिरो टू ने मल्टिप्लाय केला जातो तो इम्पेरियल फॉर्म्युला आहे तो आपल्याला विचारणार नाही त्यानंतर काला आजार कशा मार्फत पसरतो सेसे माशी सॅनफ्लाय माशी अनाफिलस डास की अनाफिलस डासाची मादी ओके हो मोबाईल मध्ये पण काढता येत ओके नो no, इट्स फाईन ओके विदर्भ आहे ओके ऑप्शन नंबर दोन अगदी बरोबर उत्तर आहे काला अजर कशा मार्फत पसरतो तर सॅनफ्लाय नावाच्या माशीपासून सेसे माशीपासून कोणता रोग होतो तर स्लिपिंग सिकनेस ओके अॅनोफिलस डासाचा काही रोल नाही फिनेल अॅनफिलस चा महत्वाचा रोल आहे मलेरिया नावाचा रोग या फिमेल अॅनफिलस मॅस्क्युटो पासून होतो ठीक आहे मादी ठीक आहे आणि सेसे आपण बघितलं तर स्लिपिंग सिकनेस नावाचा रोग माशी माशीपासून होतो ठीक आहे ओके ऍनाफिलस मधील आहे ओके त्यानंतर पुढचा प्रश्न आहे अयोग्य पर्याय निवडा पिवळा ताप अर्बो व्हायरसमुळे होतो चिकनगुनिया हा ऍप्टा मुळे होतो ब्लड फ्लू एच फाईव्ह एन टू या व्हायरस विषाणूमुळे होतो आणि रेबीज रॅप्टो वायरस या विषाणूमुळे होतो ठीक आहे प्लाझ्मोडियम वाईव एक्स इज द राईट आन्सर तेच त्याचं ऍनेफोस फिमेल अनेफोस मस्कुटो ओके मादी ठीक आहे ऑप्शन नंबर थर्ड राईट आंसर ब्लड फ्लू हे अयोग्य विधान आहे ब्लड फ्लू एच वन नॉट एच फाईव्ह इथे एच फाईव्ह आहे आणि ब्लड फ्ल्यू एच फाईव्ह एन वन नावाच्या विषाणूमुळे होतो ओके रॅबीज माहित आहे तुम्हाला कुत्रा चावल्यानंतर रॅबडो व्हायरस या विषाणूमुळे होतो प्राण्यांमध्ये हा विषाणू असतो ओके त्यानंतर चिकन गुनिया हा ऍप्टा व्हायरसमुळे होतो आणि पिवळा ताप हा अर्बो व्हायरसमुळे होतो हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे ओके ओके ब्लड फ्यू एच वन राईट मलेरिया शोध नोसेलसी नाईनटीन थर्टी वन आणि हा ब्लड फ्लू नावाचा जर एव्हियन फ्लू नावाने सुद्धा ओळखला जातो कॉमनली ब्लड फ्लू आपण त्याला म्हणतो यामध्ये हाय टेम्परेचर ड्राय कफ सोर थ्रोट हेड टायर्डनेस त्यानंतर स्निझिंग लॉस ऑफ एपेटाईट भूक कमी लागणे शॉर्टनेस ऑफ ब्रीथ हे सगळे इन्झोमिया मलेरिया मसल ऍक्चेस हे सगळं यामध्ये होतं ओके ओके तर एच फाईव्ह एन वन आणि एस सेव्हन एन नाईन हे महत्वाचे याचे वायरसेस आहेत ओके तर आजच्यासाठी आपण एवढंच घेऊ उद्याच्या लेक्चर मध्ये आपण भेटूया ठीक दुपारी दोन वाजता ठीक आहे ठीक आहे तर व्हॉइस अप मुळे व्हॉइस जर कव्हर होत नाही म्हणजे व्हॉइस क्लिअर येत नाही त्यासाठी फॅन लावायचा नसतो ठीक आहे त्यामुळे ओके रॉंग आन्सर द्यायचं होतं राईट ओके तर आजच्यासाठी आपण एवढंच घेऊ सो गाईस thanks to all of you for coming today's lecture and uh, we will see you tomorrow at 2 pm okay good night take care okay take care all of you see you tomorrow good night